विचार आणि तुम्हा लोकांसोबत असलेली मैत्री. मित्रांनो, या कारणामुळे मी आज मद्याला थांबवून ठेवलंय आणि अल्कोहोलिक अनॉनिमस सांगते त्या मार्गावर चालण्याचा एक दिवसाच्या आधारावर प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आजचा माझा आजच्या अनामिक मध्यपदे विषय आहे न्यू कॉमर्स प्रॉब्लम आणि हाऊ टू हँडल इट, किंवा कशा प्रकारे त्यांच्या समस्या सोडवाव्या. समस्या सोडवू शकत नाही, पण समस्यावर सोल्युशन काय आहे मी माझ्या अनुभवातून सांगू शकतो. मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये मोठ्या म्हणजे महत प्रयासाने माझ्यासारखा मद्यासक्त आणल्या जातो, इझिली येत नाही. कारण सर्व प्रकारच्या उपाययोजना करून थकलेला माझ्यासारखा मद्यासक्त ऍट द लास्ट स्टेज, ज्याची टोटल डिपेंडन्सी अल्कोहोलवर झालेली आहे, तो फक्त अल्कोहोलचाच विचार करतो. आणि कुठेतरी एखाद्या वेळेस आत्मग्लानी आली तर विचार करतो की या गोष्टीतून मला सुटका पाहिजे, पण सुटका मिळेल कशी, कारण की तोपर्यंत माझ्यासारख्या मद्यासक्तांनी अल्कोहोलिक अनॉनिमस नावाच्या संस्थेचं नाव ऐकलेलं नसतं. आणि एखाद्या कोणत्या संस्थेत गेल्यानंतर अशी दारू थांबते का वगैरे याचा किंचितही डोक्यात विचार आलेला नव्हता. कारण मला जे मानवी प्रयत्न माझ्यासाठी केलेले होते, जे मी माझ्या स्वतःच्या भरोश्यावर केलेले होते, प्रत्येकदा मी तोंडघशी का पडत होतो या प्रश्नाचं मला उत्तरच मिळत नव्हतं. विल पॉवरवर फॉर्मिंग टाईम दारू मी बंद करायचा. जसे नवरात्र आले किंवा आणखी काही कोणतं एखादं ऑकेजन आलं की ज्यावेळेस बाबा दारू पिण्यामुळे माझ्या दारू पिण्यामुळे त्रास होईल या गोष्टीचा डोक्यात विचार येत असल्यामुळे मी त्यावेळेच्या म्हणजे पिरियड करता त्या ऑकेजन करता मी दारू थांबवत होतो. पण ती वेळ संपल्यानंतर पुन्हा दारू माझ्या हातात काय यायची या गोष्टीचा मी कधीही विचार केलेला नव्हता. पण ए मध्ये आल्यानंतर मला या सगळ्या गोष्टीच्या समस्येचं उत्तर मला मिळालेलं होतं. पण तोपर्यंत दारूने जीवनाची पूर्ण धुळधाण करून टाकलेली होती. आणि माझी दारूनी माझ्या जीवनाची धुळधाण करायला माझी स्वतःची इच्छा होती ना, ती खूप मोठी जबाबदार होती. कारण मी इच्छेवर कधीही आवर घालू शकलो नाही आणि माझ्या या इच्छेच्या झालेल्या अनावरामुळे माझ्या जीवनाचा ग्राफ वरून खाली आलेला होता. मित्रांनो, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, आध्यात्मिक अतिशय जीवन जगण्याकरता असलेले मौल्यवान पाठ हळूहळू कुठेतरी ग्रॅज्युअली म्हणजे त्याचा ऱ्हास होणं सुरू झालेलं होतं. दारू पित होतो, विभिन्न व्याधींना दारूच्या त्या अंमलाखाली लपवून ठेवत होतो. कारण की जर काही एखादी गोष्ट झाली की एक पॅक मारलेंगे यार सब बराबर होता आहे. मानसिकता मोठी विचित्र चित्र विचित्र होऊन गेलेली होती. चांगले थॉट डोक्यात कधीही म्हणजे घर करत नव्हते. निगेटिव्ह थॉट ऑलवेज डेव्हलप होत होते. प्रत्येक गोष्टीतून नकारात्मकता डे बाय डे वाढून आलेली होती. सगळं काम अल्कोहोल करून आलेलं होतं. कारण अल्कोहोल माझी जीवघेणी मैत्रीण म्हणजे जीवलग मैत्रीण झालेली होती. जीवलग मैत्रीण झालेली होती. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळे माझ्या मानसिकतेचा माझ्या मानसिकतेवर म्हणजे मोठ्या वेगळ्या प्रकारचा हे होऊन गेलेला होता. आर्थिक जे माझं नियोजन होतं फक्त दारूपुरतं सीमित होतं. मी रोज एक क्वार्टर दारू पिणारा माणूस, मी 50 रुपये मल्टिप्लाइड बाय 30 असे करून मी 1500 रुपये त्याच्याकरता वेगळे लावून ठेवत होतो. आणि अतिशय अडी अडचणीला जर मला काही पैशाची आवश्यकता पडली तर त्या पैशाला हात लावायची माझी हिंमत होत नव्हती. माझा हात म्हणजे धगावत नव्हता त्या पैशाला म्हणजे हात लावण्याकरता. मला असं वाटत होतं जर 50-100 रुपये जर मी खर्च केले तर माझ्या 2 दिवसाच्या दारू पिण्याचं कसं होईल. कारण मित्रांनो, माझा एक प्लस पॉईंट असा आहे की मला जीवनात कधीही कर्ज घ्यावं लागलं नाही, कोणासमोर हात पसरावा लागला नाही. ज्यावेळेसपासून मी जन्म घेतला आतापर्यंत सांगतो की मी कधीही ऋण काढून सण म्हणजे लोन घेऊन सिलोनला गेलो नाही किंवा ऋण काढून सण केलेला नाही. ही एक गोष्ट उपजत म्हणा बॉन्ड म्हणा जी मला मिळालेली होती ती माझ्या बाबतीतली चांगली गोष्ट. त्याच्यानंतर सामाजिक बॉयकॉट, कौटुंबिक अनमॅनेजेबिलिटी, अस्तव्यस्तता. जोपर्यंत लग्न व्हायचं होतं तोपर्यंत आई वडील समजवायचे, भाऊ समजवायचे, बहिणी समजवायच्या. लग्न झाल्यानंतर बायको आल्यानंतर या सगळ्या लोकांचा म्हणजे हे लोक बाजूला झाले आणि बायकोचा पिछा माझ्या मागे होता. मला असं वाटत होतं की राजू हे कुठेतरी थांबायला पाहिजे यार. किती तू एवढा चांगला शिकला, सवरलेला, चांगला ग्रॅज्युएट, चांगले तुला संस्कार मिळालेले आहे, चांगल्या फॅमिलीशी तू बिलॉंग करतो, सगळ्या काही तुझ्या गोष्टी व्यवस्थित आहे. आणि माझी आई मला नेहमी म्हणायची की राजू सगळं काही चांगलं आहे बेटा, फक्त एक जर दारू जर तू दूर केली तर. त्या माऊलीला मी नेहमी म्हणायचा की आई उद्यापासून मी दारू पिणार नाही. पण उद्या एका दारुड्याच्या जीवनात कधीही येत नाही हे अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर कळतं. एक घाव दोन तुकडे ताबडतोब मला करावं लागतं. हे मी अनुभव माझे याच्यासाठी सांगून आलो की एव्हरी अँड ईच अल्कोहोलिक जो नवागत आहे या याच्यातून गेलेला आहे, या समस्येतून तो गेलेला आहे.
सामाजिक समाजात बदनामी व्हायला वेळ लागत नाही की फलाण्याचा राजू दारू पितो, याला आपल्या प्रोग्राम मध्ये बोलावल्यानंतर आपल्या लाखो रुपयाच्या प्रोग्रामचा सत्यानाश करतो. त्याच्यामुळे ते लोक धजावत नव्हते की मला आमंत्रण देण्याकरता, कुटुंबातल्या लोकांना बोलवायचे पण मला नाही. त्याला कारण माझी दारू, माझं ते व्यसन, आणि त्या व्यसनाची जी आसक्ती होती, आखंड बुडालेला होतो. कारण होतं, दारूचा पहिला विषारी घोट बचाव करण्याच्या मी मनस्थितीतच राहत नव्हतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊन आलेल्या होत्या म्हणजे कुटुंबात. आणि आध्यात्मिक औन्नती जे म्हणतात ना, स्पिरिच्युअल बँकरप्सी, त्याची जी त्याचा जो बॉटम आहे ना मित्रांनो, ऍट द लास्ट स्टेज कोणत्या लेवल पर्यंत जाईल तो प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वतःचा ओळखायचा आहे. मी माझा बॉटम ओळखला ती बाब वेगळी आहे, पण पूर्ण जीवनाची अस्तव्यस्तता करून, अनमॅनेजिबिलिटी करून, अनमॅनेजिबिलिटी जे पार्ट आहे जे मी आता तुम्हाला सांगितले ते सगळे करून मी अल्कोहोलिक एनॅनिमस मध्ये आणल्या गेलो. एक वर्ष अगोदर मिळालेला मेसेज या सबबीखाली धुडकावून लावलेला होता की मी त्या समोरच्या व्यक्तीचं दारू पिणं पाहिलेलं होतं. तो सकाळपासून पित होता, तो कंट्री पित होता किंवा आणखी कोणत्या गोष्टी करत होता, आणि मी त्याला एकच गोष्ट म्हणत होतो की मी तुझ्यासारखी दारू पित नाही, तर मी का बरं अल्कोहोलिक एनॅनिमस मध्ये येऊ. त्यांनी निमूटपणे अल्कोहोलिक एनॅनिमसचा प्लेअंबर माझ्या समोर ठेवून दिला आणि तो चालला गेलेला होता. कारण माझी अल्कोहोलिक एनॅनिमस मध्ये येण्याची ती वेळ आलेली नव्हती, कारण ती ईश्वराची कृपा जोपर्यंत माझ्यावर होत नाही तोपर्यंत माझ्यासारखा मध्यासक्त अल्कोहोलिक एनॅनिमस मध्ये एक नाही. आणि एक वर्ष झालं मित्रांनो त्या गोष्टीला. एक वर्षानंतर माझ्या जीवनात आलेली ती होळी, 3-4 पॅक पिणारा राजू, 3-4 पॅक मध्ये ब्लॅकआउट होणारा राजू, त्या दिवशी किती पट दारू पिला माझं मलाच माहित नाही. टॉप टू बॉटम नक्षीकांत अंगाला मुंग्या आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो पूर्ण म्हणजे जीव घाबरायला लागला, आणि मृत्यू काय अक्षरशः मी जवळून पाहिलेला होता. मला असं वाटत होतं की केव्हा आता मला माझी डेथ होईल काही याचा भरोसा नाही. मला मेडिकल ट्रीटमेंटची आवश्यकता होती. कुटुंबाची पूर्णपणे म्हणजे माझ्याबद्दल असलेलं प्रेम, मला बरोबर वेळेवर मेडिकल ट्रीटमेंट मिळाली. सलाईनच्या ड्रॉप प्रमाणे विचाराचं चक्र तिथे सुरू झालं आणि विचार करायला लागलो. सडनली अल्कोहोलिक एनॅनिमसचं प्लेअंबर आठवलं की 19 कारण राजू रिमेनिंग लागू होतपर्यंत तू जिवंत राहशीन का विचार कर. एक कारण लागू होतं, या सबबीखाली अल्कोहोलिक एनॅनिमसचा ईश्वरी मेसेज मी धुडकावून लावलेला होता मित्रांनो. पण एक वर्षानंतर मग मला लक्षात आलं आणि मी त्या बेडवर विचार केला की आजपासून मी दारू पिणार नाही, आणि ते ठरवलं होतं मी माझ्या विल पॉवरवर. विल पॉवरवर मी बऱ्याचशा गोष्टी अचीव केलेल्या होत्या, म्हणून मला विल पॉवरवर अतिशय ओव्हर कॉन्फिडन्स होता की दारू को भी आपण विल पॉवर पे कभी ना कभी रोकेंगे, आणि आता तर मी थांबवील म्हणजे थांबवीलच, हा माझा अति आत्मविश्वास होता. आणि घरी आलो मित्रांनो, घरी आल्यानंतर तो ज्या मित्रांनी मला मेसेज दिलेला होता तो पुन्हा परत आला, आणि तो मला म्हणायला लागला की राजू तू माझ्यासोबत अल्कोहोलिक एनॅनिमस मध्ये चल. यात मी त्याला म्हटलं की मी आता ठरवलेला आहे, मी याच्यानंतर दारू पिणार नाही. काय अल्कोहोलिक आहे, तू मीटिंग उटिंग मला सांगून आला. तो रोज माझ्या ऑफिसमध्ये यायचा, 7 दिवस त्यांनी माझा पिछा पुरवला. 7व्या दिवशी माझ्या ऑफिसचा कलीग मला काय म्हणतो की राजू हा रोज येतो यार, बसतो तुझ्यापाशी, 1-1-2 तास तुझ्यासोबत तो चर्चा करतो, काय कोणती गोष्ट आहे, कोणती अल्कोहोलिक एनॅनिमस तो म्हणतो आहे, एकदा जा त्याचा सोक्षमोक्ष ला, आणि तुला जर पटलं तर तिथे जाशील, नाही तर नको जाशील. आणि तो शनिवारचा दिवस होता मित्रांनो. मी त्याला म्हटलं की चल आज येतोच, अल्कोहोलिक एनॅनिमस काय आहे पाहून घेतो आणि याचा सगळा सोक्षमोक्ष लावून देतो. त्या दिवशी मी पहिली मीटिंग केली, तो आमच्या नागपूरचा मदर ग्रुप पायोनियर समूह, ज्याची स्थापना 18 ऑगस्ट 1979 झालेली होती. आणि नागपूर तुमच्यात मुंबईचे जे येत होते अनिल डी वगैरे, नौशेर अली, तो मुनीम वगैरे, त्या लोकांच्या मदतीने तो आमचा पहिला म्हणजे अल्कोहोलिक एनॅनिमसचा जो ग्रुप सुरू झाला त्या ग्रुपमध्ये मी माझी पहिली मीटिंग केली. आणि मीटिंगमध्ये बसलो, शेवटच्या टेबलवर बसत होतो, ऐकत होतो अनुभव. आणि त्या अनुभवातून माझा म्हणजे अति म्हणजे अहंकार पुन्हा म्हणजे हे होत होता. न्यू कमर्सचा जो प्रॉब्लेम राहतो सुरुवातीला, माझा तो प्रॉब्लेम होता की यार ये सब इनके जिंदगी में हुआ मेरे नहीं, ये बता रहा मेरी बीबी गई है, मी कर्ज बाजारी आहे, माझी नोकरी गेलेली आहे, माझा ऍक्सिडेंट झालेला आहे, मला या व्याधीनी ग्रासलेलं आहे, हा मला हॅलोजिशनचे हे येतात, हे सगळं तर माझ्यासोबत काहीच घडलेलं नाही आहे. मी तर यार चांगली इंग्लिश दारू पितो, चांगल्या वातावरणात पितो, चांगल्या बारमध्ये बसून पितो, हा आणि माझी क्वालिटी, माझी क्वांटिटी या गोष्टीमध्ये माझ्या डोक्यातच विचाराचं चक्र सुरू होतं. नकारात्मक विचार जे माझ्या अहंकाराला म्हणजे परिपूर्ण खतपाणी घालून राहिलेले होते. आणि त्या नकारात्मक विचारामुळे त्या मीटिंगमध्ये बसल्यानंतर मी फक्त नकारात्मक त्या दृष्टिकोनातून फक्त निगेटिव्ह म्हणजे गोष्टी घेऊन आलेलो होतो. पॉझिटिव्ह समोरचा काय बोलून आलेला होता या गोष्टीचा मी विचारच केलेला नव्हता. हा प्रत्येक न्यूकमरचा प्रॉब्लेम, माझाही तोच प्रॉब्लेम होता सुरुवातीला. कारण सुपरेटिव्ह कॉम्प्लेक्स घेऊन अल्कोहोलिक एनॅनिमसच्या मीटिंगमध्ये मी एंट्री घेतलेली होती.
चप्पल घालून मी अल्कोहोलिक एनॉनिमसच्या मीटिंग मध्ये आलो होतो, चपलेसोबत मी अक्कल हुशारी घेऊन सुद्धा आलेलो. कालांतराने मला कळलं अल्कोहोलिक एनॉनिमस एक मंदिर आहे, या मंदिरामध्ये चप्पल घालून येणं निषिद्ध नाही आहे, पण अक्कल हुशारी मला बाहेरच्या दावणीला टांगून ठेवायची आहे. मी चपलेसोबत अक्कल हुशारी घेऊन सुद्धा या मीटिंग मध्ये बसवत होतो, त्याच्यामुळे माझं डोकं पॉझिटिव्ह, माझे विचार पॉझिटिव्ह थिंकिंग, म्हणजे विचार करण्याच्या लायकीचेच राहिलेले नव्हते. मी तोच विचार करत होतो की अपने लायक हे मीटिंग नाही आहे, एवढा बॉटम हिट करून मी आलेलो नाही आहे, एवढ्या जीवनाची अस्तव्यस्तता करून मी आलेलो नाही आहे, ही जी नकारात्मकता आहे. पण अल्कोहोलिक एनॉनिमसच्या मीटिंगमध्ये सातत्य आणि चिकाटी अत्यंत गरजेची आहे. ती जी मजबुरीनी मला म्हटलं तरी चालेल, जो मेंबर मला रोज मीटिंगमध्ये आणत होता, त्याच्यामुळे एक दिवस मी अल्कोहोलिझम इज अ डिसीज एका अनुभवी सदस्याच्या तोंडून ऐकला. त्या दिवशी माझे कान आणि डोळे उघडे ठेवून मी मीटिंगमध्ये बसलेलो होतो आणि शब्द ना शब्द मी त्या गोष्टी ऐकून राहिलेलो होतो. नवागतच होतो, 20-22 दिवस झालेले होते आणि 20-22 दिवसानंतर मद्यपाश हे एक आजार आहे पहिल्यांदा माझ्या कानावर पडलेला होता. बाकीच्या आजाराचं मी म्हणजे सगळं ऐकलेलं होतं, स्वरूप ऐकलेलं होतं, टीबी म्हणा, मलेरिया म्हणा, लिव्हर कॅन्सर म्हणा किंवा एड्स म्हणा, या सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या होत्या. पण दारू पिणे हा एक आजार आहे ते अल्कोहोलिक एनॉनिमसच्या मीटिंगमध्ये मला ऐकायला म्हणजे पहिल्यांदा मिळालं आणि मी कान देऊन बिलकुल ते एकूण एक अनुभव मी ऐकायला लागलो. तो व्यक्ती डिसीजच्या अंतर्गत थ्री फोल्ड डिसीज कशा प्रकारे एका दारुड्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक नेस्त नाबूद करतो आपल्या अनुभवातून तो सांगून राहिलेला होता. माझी काहीही स्टोरी त्याला माहित नव्हती. न्यू कॉमर्सला एका गोष्टीची भीती राहते की यार माझी स्टोरी तर याला सांगितली नसेल, पण हा प्रोग्राम असा आहे लेखी बोले सुने लागे, म्हणजे कोण प्रत्येकाचे अनुभव अल्कोहोलिझमचे हे कमी जास्त प्रमाणात सारखेच राहतात. पण हा जो डिसीज आहे, या डिसीजनी मला ग्रासलं आहे किंवा नाही, मी त्याच्यामध्ये आलो आहे किंवा नाही, याचा एक्सेप्टन्स, याची स्वीकृती मला द्यायची आहे. कोणी दुसरा देणार नव्हता. अल्कोहोलिक एनॉनिमसनी म्हटलं नव्हतं मला की राजू तू एक दारुडा आहे, कोणीच मला म्हटलेलं नव्हतं. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की शारीरिक ओढ, तो आपले अनुभव सांगून आला होता आणि मी आपल्या अनुभवातून त्याला मॅच करून आलेलो होतो की माझंही तसंच होतं. दारूचा पहिला पॅक पिल्यानंतर माझी आतमधली बायोकेमिस्ट्री चेंज होऊन जायची आणि मी फक्त दारूच्या त्या पहिल्या विषारी घोटाचा बचाव करू शकत नसल्यामुळे मी माझा कोटा होतपर्यंत दारू पित होतो. म्हणजे माझी फिजिकल एलर्जी कोणती डिफरंट आहे हा जो सांगून आलाय, मला त्याची एलर्जी झालेलीच आहे. माझी जी शारीरिक संरचना आतमधनं चेंज होत होती पहिल्या पॅक नंतर, कोणती वेगळी आहे, ती गोष्ट मला समजायला लागली. ती गोष्ट मला समजली की मी काही याच्यापेक्षा डिफर नाही आहे शारीरिक ओढच्या बाबतीत. मग मेंटल ऑब्सेशनची गोष्ट आली, दारू न पिता दारूच्या बाबतीत विचार करणे. मला ही 3 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्ये चांगला काम करत होतो आणि 3 वाजतापासून मला 6 वाजताची वेद लागायचे. 6 म्हणजे या 3 तासात दारू न पिता मी विचार करायचा, संध्याकाळी त्या बारमध्ये बसायचं आहे, त्या मित्रांसोबत बसायचं आहे, काय बोलवायचं आहे खाण्याकरता, कशा कशा प्रकारचं नाना प्रकारचं मनोराज्य मी त्या तेवढ्या 3 तासात दारू न पिता करत होतो. म्हणजे जे ऑपर ऑब्सेशन होतं, जे आकर्षण होतं, ते माझ्या बाबतीत होतं, ते काही डिफर नव्हतं. ती ही गोष्ट मला पटली. आणि त्यांनी तिसरा पाठ सांगितला, नैतिकतेची अवनती. अल्कोहोलिक एनॉनिमस सांगते खोटं बोलण्यापासून सुरू होते. मला सडनली माझा दिवस आठवला की हो यार, सर्वात प्रथम मी दारू पिलो होतो आणि दारू पिल्यानंतर तो दारूचा वास जायला नको कुटुंबापर्यंत, आईपर्यंत. म्हणून मी 2-3 तास घरी उशिरा आल्यावरही आईने मला टोकलेलं होतं आणि पहिल्यांदा मी खोटं बोललो आईसोबत की आईने दारू वगैरे म्हणजे काही पिलं नाही, कशाचा वास येते. तर मी तिला काही ना काही कारण सांगितलेले होते. म्हणजे मोठ्यांबद्दल मान होता, सन्मान होता, आदर होता, नैतिकता होती. तिचा हृदयाच्या एका कॉर्नर मध्ये दफन झाली. मी लतकोळगा झालो, मी बेशरम झालो. आणि मग दारू जशी जशी मला प्यायला लागली, मी कोणाच्याही बापाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो, कारण मी माझ्या स्वतःची इच्छाच लावत होतो आणि माझ्या स्वतःच्या इच्छेने माझ्या जीवनाची धोदान उडवली हे कबूल करायला माझ्या मध्ये ती हिंमतच नव्हती, ते करेजच नव्हतं की हे सगळ्या गोष्टी दारूमुळे होऊन राहिलेल्या आहे म्हणून. कारण प्रत्येक जणाची सुरुवात दारूची कुतूहलवश म्हणा किंवा उत्सुकतेपोटी होते, माझीही तशीच झालेली होती. मी स्वप्नात विचार केलेला नव्हता आणि कोणीही स्वप्नात विचार करत नाही की दारूचा पहिला पॅक पिल्यानंतर तो ठार दारुडा बनेल म्हणून. मला दारुडा बनण्याकरता किती वर्ष लागले, 21 वर्ष. 79 दारू पिली आणि 2000 ते 2003 हा माझा क्रॉनिक अल्कोहोलिझमचा पिरियड आहे. 3 वर्षात माझी टोटल डिपेंडन्सी अल्कोहोलवर झाली होती. पण 21 वर्षात मी सोशल ऑकेजनल प्लॅनर, दारू पिण्याचे जे चांगले प्रकार होते त्या प्रकारामध्ये मी मोडत होतो. पण उरलेल्या 3 वर्षात सोशल ऑकेजनल प्लॅनर आणि अल्कोहोलिझम त्याच्यामध्ये असलेली ती इनव्हिजिबल लाईन मी क्रॉस केलेली होती. आणि मी दारू पिण्याकरता नालायक माणूस आहे, ती नालायकी स्वीकारायला मी तयार नव्हतो. पण ते अनुभव ऐकल्यानंतर पहिल्यांदा मला लक्षात आलं की यस, आय एम एन अल्कोहोलिक.
मी एक मध्यासक्त आहे आणि मी आता चांगल्या पॅटर्न मध्ये दारू पिऊ शकत नाही, ती स्वीकृती आतमधनं येणं अत्यंत साठी माझी हात जोडून विनंती आहे की आलेली मीटिंग, केलेली कोणतीही मीटिंग, पहिली मीटिंग शेवटची मीटिंग करायची नाहीये. कारण माझा अनुभव सांगतो, मी आलो अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये नकारात्मक विचार घेऊन, पण स्टील कंटिन्यू पहिल्या मीटिंग पासून मी दिवसही सांगतो, सांगायला नाही पाहिजे पण मी सांगतो, 26 मार्च 2003 पासून तर आतापर्यंत मी स्टील कंटिन्यू मागे वळून पाहिलेलं नाही. मी पहिला मीटिंग सोबर माणूस आहे, कारण मी माझ्या ज्या कोणत्या लिमिटेशन होत्या दारूच्या बाबतीत मी सगळ्या ओळखल्या होत्या. आणि मग मी नॉट एट अंतर्गत अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये थांबलो. नॉट एट याच्यासाठी म्हणतो की मी माझ्या ती क्वांटिटी क्वालिटी किंवा ज्या बाकीच्या माझ्या सगळ्या गोष्टी ज्या यथावत माझ्यापाशी शिल्लक होत्या त्याची पूर्णपणे वाट लागलेली नव्हती, म्हणून मी आलो त्या स्थितीमध्ये मी थांबलो. ए मध्ये काय झालं असतं नसतो थांबलो तर 3 पॅकवरून 6 पॅकवर जायला वेळ लागला नसता, बायको सोडून जायला वेळ लागली नसती, ऍक्सिडेंट होऊन अकाली मृत्यू पत्करायला वेळ लागला नसता, कर्जबाजारी व्हायला वेळ लागला नसता, सकाळी दारू हातात यायला वेळ लागली नसती, नोकरी जायला वेळ लागली नसती, जीवनाची पूर्ण म्हणजे काय म्हणतात बाबा पूर्ण वाट लागायला वेळ लागलेली नसती. कारण अल्कोहोलिझम हा प्रोग्रेसिव्ह आणि इनक्युरेबल डिसीज आहे, हा सतत वाढत जाणारा आणि कधी न दुरुस्त होणारा आजार आहे. मी तो अभिमन्यू आहे की मला मद्यपाश नावाच्या चक्रव्यूहामध्ये जाणं माहित आहे, पण हा मद्यपाश नावाचा चक्रव्यूह भेदून निघणं मला माहित नव्हतं. तर चक्रव्यूह भेदण्याकरता मदत झाली फक्त अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर तुमच्या भावंडांची. तुम्ही लोकांनी मला सांगितलं की राजू येत राहा, आमचं चांगलं झालं तुझंही चांगलं होईल, आणि हे निर्विवाद सत्य आहे की जर मी माझ्या स्वतःशी प्रामाणिक राहतो, कोणत्याही प्रकारचे किंतु परंतुचे जंतू न ठेवता अल्कोहोलिक अनॉनिमस सांगते ती पूर्व दिशा, जर ही गोष्ट जर मी स्वीकारतो मित्रांनो, तर दीर्घकाळ टिकणाऱ्या मद्यमुक्ततेचा मी आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. सुरुवातीला खूप नकारात्मक विचार डेव्हलप राहतात, कारण पॅराडॉक्सेस जसे जसे समोर यायला लागते. पॅराडॉक्सेस काय म्हणते, सरेंडर टू विन. संपूर्ण शरणागती पत्करील तर मला मद्यमुक्ती मिळेल. पराभव माझ्यासारख्या मद्यासक्ताला मान्य नव्हतं. पराभव तोही दारू समोर मी स्वीकारू ही गोष्ट मला मान्य नव्हती. दारू बंद करणं आपले बाय हात का खेला हा अति आत्मविश्वास माझा अहंकार मला समर्थन करायला लावायचा. राजू काही बिघडलेलं नाही आहे. आणि या गोष्टीचा या विचाराचा जे चक्र सुरू राहते ना मित्रांनो, हे माझ्यासारख्या नवागताला खूप त्रास देऊन जाते. आणि तेच माझ्यामध्ये होतं की मीटिंगमुळे दारू थांबते का. मग मीटिंगमध्ये जसा मी थांबलो आणि वन अल्कोहोलिक अनॉनिमसने वन डे ॲट ए टाइमचा एक प्रोग्राम माझ्यासमोर ठेवला, तो वन डे ॲट ए टाइमचा प्रोग्राम माझ्यासमोर ठेवल्यानंतर त्याला मी माझ्या जीवनात मी जे अल्कोहोलिक अनॉनिमसने दिलेली साधी सुधी आध्यात्मिक उपकरणं आपल्या जीवनात मी राबवायला लागलो. हे राबवणं अत्यंत गरजेचं आहे सुरुवातीच्या दिवसात. आणि पहिल्या एक वर्षी न्यू कमर्सनी बेसिकवरच काम करायला पाहिजे की कोणत्याही परिस्थितीतून दारूच्या पहिल्या विषारी घोटापासून मला दूर राहायचं आहे. अल्कोहोलिक अनॉनिमस सांगते ते बेसिक म्हणजे ज्या प्रिकॉशन्स आहे त्या मला घेणं, त्या दक्षता मला घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी ते काम केलं. जो मृत्यू म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमसनी सांगितलं की नवीन नवीन दिवसात कोणा मृत्यू झालं किंवा कोणतं एखादं लग्नाचा समारंभ झाला किंवा आणखी कोणते म्हणजे आनंदाचे क्षण आहे जिथे दारू उपलब्ध आहे अशा ठिकाणी तू जाऊ नको. मी ती प्रिकॉशन घेतली. अल्कोहोलिक अनॉनिमसनी सांगितलं की एकटं राहायचं नाही, रोज मीटिंग करायची, सकाळी उठून रोज देवाची आराधना करायची, उपाशापोटी निघायचं नाही, राग येते ती जागा सोडून द्यायची किंवा उलट क्रमांकात आकडे मोजायचे, ऍक्सेप्टन्स म्हणजे त्याच्याबद्दल की यस राग मला पेलवणारा नाही आहे, एकटं राहायचं नाही आहे. लोनलीनेसचा पार्ट माझ्यासारख्या मद्यासक्ता करता अतिशय खतरनाक राहतो. तर अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मेंबर सोबत राहून फोनवर त्याच्याशी बोलणं, त्याच्यासोबत डिस्कस करणं, या सगळ्या गोष्टी ज्या अल्कोहोलिक अनॉनिमसनी मला म्हणजे नवीन नवीन याच्यात होत्या त्या मला सांगितलं, त्या गोष्टी मी करायला लागलो. थकेपर्यंत काम मी करत नव्हतो. माणूस थकतो दोन प्रकारे, एक मानसिकरित्या आणि एक शारीरिकरित्या. अंग मेहनतीने काम करणारा शारीरिकरित्या आणि जो खरडे घाशी करतो, बाबूगिरी करतो, अकाउंटचं काम करतो, तो मानसिकरित्या. आणि दोघांनाही कारण एकच राहते की यार बहुत काम हो गया, शराब पिते. हे माझा अनुभव सांगतो मी की अल्कोहोल ऑफिसमध्ये जास्ती काम झालं की संध्याकाळी बस दारू पाहिजे म्हणजे पाहिजे, म्हणजे ते काम केव्हा मी निपटवतो आणि केव्हा मी दारूकडे जातो. या दारूचं म्हणजे अशा म्हणजे दारू बद्दल असलेलं माझं चुंबकीय आकर्षण ते होतं. पण अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर त्याच्या रिव्हर्स मध्ये मी काम करायला लागलो. 7 वाजता दारूच्या गुत्त्याकडे वळणारे पाया 7 वाजता अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये यायला लागले. अल्कोहोलिक अनॉनिमसनी मला सांगितलेलं होतं, ज्यांनी मला मेसेज दिला इनिशियल स्पॉन्सर, त्यांनी मला प्रत्येक मीटिंग करवल्या नागपूरच्या, प्रत्येक मीटिंग करवल्या. आणि प्रत्येक मीटिंग करून त्यांनी मला म्हणजे ऍटलिस्ट न्यू कमर्सनी 90 मीटिंग्स का बरं म्हटल्या गेलेल्या आहे. 90 मीटिंग हा काही कोर्स नाही आहे.
की बा 90 मीटिंग नंतर काही म्हणजे ह्या गोष्टी होऊन जाईल की ते बस हा कोर्स केला अशातला काही भाग नाही आहे. 90 मीटिंग मुळे कोणता फायदा होतो तो मी माझ्यावरून सांगतो की 90 मीटिंग केल्यानंतर माझ्यासारखा दारुडा 90 मीटिंग नंतर एक गोष्टीचा विचार करायला लागतो की 90 दिवसापूर्वी मी जगत असलेलं बेभरोशाचं लाईफ, जे दारुड जीवन, जे अनमॅनेजेबल लाईफ जे मी जगत होतो, आज या 90 दिवसानंतर किंवा 90 मीटिंग नंतर आज मी रोज 7 वाजता मीटिंग करतो आहे, रोज मी देवाची प्रार्थना करून राहिलो आहे, मी घरी येऊन राहिलो आहे, मी कोणतंही जे शिजलेलं अन्न आहे त्याच्यावर फेकाफेकी करून राहिलेलो नाही आहे, पत्नीवर मी रिॲक्ट होऊन राहिलो नाही, कोणाशी मी भांडण करून राहिलेलो नाही आहे, मला म्हणजे त्या कोणत्याही गोष्टीचा म्हणजे किंतु परंतु माझ्यामध्ये नाही आहे. हा जो मानसिक फरक येतो ना मित्रांनो, हा 90 मीटिंग केल्यानंतर अल्कोहोलिक एनॅनिमसच्या या आध्यात्मिक विचारामुळे येतो. त्याच्यासाठी अल्कोहोलिक एनॅनिमसनी मला दिलेली ही साधी सुधी वन डे ॲट ए टाइमच्या अंतर्गतली आध्यात्मिक उपकरणं याच्यावर मला काम करायचं आहे. कारण हा हॉलचा फॉर्म्युला म्हणा किंवा हाऊचा फॉर्म्युला म्हणा, हा अतिशय म्हणजे सुरुवातीच्या दिवसात माझ्यासारख्या दारुड्याला खूप म्हणजे कामात आहे. कारण की काय होतं, माझ्यासारखा मध्यासक्त एकाच गोष्टीचा विचार करत होता, ऑनेस्टी, प्रामाणिकता. अरे भैया प्रामाणिकता, अल्कोहोलिक एनॅनिमसला अभिप्रेत असली ती प्रामाणिकता कोणती होती का? माझ्यामध्ये दारू पित होतो तेव्हा प्रामाणिकता नव्हती का? होती ना. पण दारू पिणं वाईट आहे यार, दारू नाही प्यायला पाहिजे, आपण हे करायला पाहिजे, या गोष्टीचा मी फक्त विचार करत होतो. संध्याकाळी काय होत होतं, संध्याकाळी मी दारूच पित होतो. पण अल्कोहोलिक एनॅनिमसनी मला सांगितलं, राजू विचार आणि कृती या दोन गोष्टी जोपर्यंत तू समन्वयता साधणार नाही ना, तोपर्यंत तुझ्यामध्ये एक्सेप्टन्सची भूमिकाच येणार नाही आणि तोपर्यंत तुझ्यामध्ये प्रामाणिकताच येणार नाही. आणि ज्या दिवशी माझ्यामध्ये प्रामाणिकता येईल त्या दिवशी मी स्वीकार करीन. आणि माझ्या बाबतीत तेच झालं, 20-22 दिवस मी स्वीकारलेलंच नव्हतं, पण 20-22 दिवसानंतर ती प्रामाणिकता माझ्यामध्ये आली की यस आय एम एन अल्कोहोलिक, ही एक मध्यासक्त. खुल्या मनाने प्रोग्राम ऐकायचा आहे, निव्वळ शेअरिंग करायची नाही आहे, शेअरिंग ऐकायची आहे. शेअरिंग ऐकण्याकरता ही माझ्यामध्ये करेज हवं, साहस पाहिजे. समोरचा व्यक्ती काय बोलून आलेला आहे मीटिंगमध्ये होता काय, मी माझा अनुभव सांगतो नंतर आणि मग नंतर याच्यावर बोलतो विलिंगनेस. नंतर मी 3-4 महिन्यानंतर म्हणजे 90 मीटिंग झाल्यानंतर मला अल्कोहोलिक एनॅनिमसची मीटिंग मोनोटोनस वाटायला लागली. नवागताच्या जीवनात येणारा तो म्हणजे सगळ्यात पहिला अडथळा तो म्हणजे पिंक क्लाउड, गुलाबी ढग. मला मीटिंग मोनोटोनस वाटायला लागली. मला असं वाटायला लागलं मीटिंगमध्ये मद्यपाशी एक रोग आहे, दारूचा पहिला घोट घातक आहे, हा चतुर चालक आहे, किंवा सुनोर सिखो, एक दिवसाचा आधार, कृतीमध्ये जादू आहे, जगा आणि जग उद्या, हे स्लोगन शेअर करेन. आणि जो कोणी शेअरर येणार आहे तो काय बोलणार आहे याचं गेसिंग मी पहिलेच काढून घेत होतो. मग मला असं वाटत होतं की काय यार, आता मीटिंगमध्ये 7 वाजता जायचं, जाऊ 7:15 वाजता. आणि एखादी क्रिकेटची मॅच सुरू राहिली आणि मॅच जर चांगल्या याच्यावर आली आहे, चांगल्या स्टेजवर आली आहे, तर माझ्यासारखं जसं मन नव्हतं धजावत की घरून निघून मीटिंगमध्ये जायला, तिथे मी विसरत होतो की मला नवीन जीवन कोणी दिलेलं आहे या अल्कोहोलिक एनॅनिमसच्या मीटिंगने, ह्या गोष्टी मी विसरत होतो. पण मला एक गोष्ट लक्षात यायला वेळ नाही लागला, कारण की ह्याच्याकरता महत्वपूर्ण बाब आहे ए मध्ये आल्यानंतर लवकरात लवकर मार्गदर्शकाची निवड करणे. जो मला अल्कोहोलिक एनॅनिमसच्या मीटिंगमध्ये आणतो तो माझा इनिशियल स्पॉन्सर, तो सुरुवातीचा स्पॉन्सर, तो मला सगळ्या मीटिंगा दाखवतो, तो 90 मीटिंगा करवतो. एनी मला फ्रीडम दिलेला की मला कोणाला स्पॉन्सर करायचा आहे. स्पॉन्सर हा माझा विषय नाही आहे, पण स्पॉन्सर शिवाय याचा प्रोग्राम मी समोर जाऊ शकत नाही. महत्वपूर्ण बाब आहे, करून घेऊ उशिरा, करून घेऊ उशिरा, करून घेऊ, या प्रोग्रामला लेट करायचं नाही आहे. इझी डज इट बट डू इट, लवकरात लवकर मला सहज साध्य करायचं आहे, पण करायचं आहे. तर मार्गदर्शकाशिवाय, मार्गदर्शक माझ्या अगोदर आलेला अल्कोहोलिक एनॅनिमसमध्ये 12 पायऱ्या त्यांनी आपल्या जीवनात कशाप्रकारे तो लागू करून तो आपल्या अनुभवाच्या माध्यमातून मीटिंगमध्ये मला कळतं. मीटिंग जर मी बरोबर कान आणि डोळे उघडे ठेवून जर त्या मीटिंगमध्ये बसतो तर, कारण की न्यू कॉमर्सच्या मनामध्ये सुरुवातीच्या दिवसात मोठा जबरदस्त प्रॉब्लेम राहतो, एव्हरी आणि फॅक्टर डॅमेज होऊन आलेला तो व्यक्ती. महत्वपूर्ण बाब त्याला भेडसावत कोणती राहते ती म्हणजे पैशाची. कर्जबाजारी झाला असेल, पारिवारिक संबंध बिघडलेलेच राहते, शारीरिक अवस्था डोलायमान स्थितीमध्ये राहते. पण ए मध्ये आल्यानंतर मीटिंग जेव्हा मी करतो, दारू जेव्हा मी थांबवतो, हळूहळू शरीर सुधारल्यासारखं होतं. दोन रिकव्हऱ्या सायमल्टेनियसली स्टार्ट होतात, एक कोणती, दारू पित नाही शरीर, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, दारू पित नाही तर पैसे म्हणजे माझ्यापाशी शिल्लक राहणं सुरू होते. तर महत्वपूर्ण बाब आहे, अल्कोहोलिक एनॅनिमसनी मला सांगितलेली गोष्ट ती मला पटली की मी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आजारी आहे. आणि आध्यात्मिक आजारावर जर मी मात करीन तर शारीरिक आणि मानसिक सुधारल्यासारखा होईल. आणि आध्यात्मिक आजारावर मात करण्याकरता मला अल्कोहोलिक एनॅनिमसचा प्रोग्राम फॉलोच करावा लागणार आहे. आणि जसा जसा मी स्पिरिच्युअल प्रोग्राम फॉलो करतो, मटेरियल माझ्या माठीमागे ऑटोमॅटिकली धावतं.
पण मी ए मध्ये आल्यानंतर तीच गफलत करतो सुरुवातीला. मला असं वाटतं की माझं जे गेलेलं आहे ते मला ताबडतोब मिळाला पाहिजे, तो म्हणजे काय, पैसा. आणि पैशाच्या रूपात मी माझी रिकव्हरी मोडणं जर सुरू केलं तर माझा घात होणं बिलकुल ठरलेलंच आहे. तर मित्रांनो, अशा वेळेस काय होतं, माझा इन्कम ऑफ सोर्स काय आहे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. माझ्यावर झालेलं आवासूनचं कर्ज ते कसं फिटलं पाहिजे, हा माझा अनुभव नाही आहे, पण मी अनुभव ऐकले त्याच्यावरून मी सांगतो. सांगीव अनुभव नाही आहे, मी जे जिवंत मीटिंगमध्ये बसल्यानंतर ऐकले त्याच्यानंतर त्याच्यामुळे मी सांगून आलो की काय कशा प्रकारे गफलत होऊ शकते. हा माझा उपदेश नाही आहे, ही मी एक प्रिकॉशनच्या दृष्टिकोनातून सांगून आलो, कारण की उपदेश देण्याचा मला काही अधिकार नाही आहे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये, आणि उपदेश कोणी इथे देत नाही आपल्या जीवनात. त्याच्यापासून मी कशाप्रकारे म्हणजे मी सजग झालो, सावध झालो ते सांगतो. ए मध्ये येण्याच्या अगोदर मी लॉटरी खेळत होतो, जुगार खेळत होतो, सट्टा खेळत होतो. तिन्ही गोष्टीचा मला शौक होता, तिन्ही गोष्टीत मी जिंकत होतो, तिन्ही गोष्टीमध्ये मी जिंकत होतो. माझा जिंकण्याचा रेशो जर मी 100 जर जुगार खेळला किंवा लॉटरी लावली किंवा सट्टा लावला तर मी 90% म्हणजे मी जिंकतच होतो. आठवड्यातून एकदा सट्टा लागायचाच, 2-3 रॉयल सुपर लॉटरी लागायची, जुगारात मी खेळलो तर ऍटलीस्ट माझ्या हारण्याचं प्रमाण 10% राहायचं. हे ए मध्ये येण्याच्या अगोदर. ए मध्ये आल्यानंतर मी महत्वपूर्ण गोष्ट सांगतो की लिसन अँड लर्न मध्ये मला फायदा काय झाला. नागपूरच्या एका अनुभवी सदस्याचे अनुभव ऐकले की जो त्या गोष्टीतून गेलेला होता, त्यांनी सांगितलं की अगर मैं अगर शराब को रोकता हूं और शराब के साथ अगर लॉटरी जुआ और सट्टा अगर खेलता हूं तो मैं शराब की बॉटल अपने जेब में लेके घूम रहा हूं, मेरा कभी भी याने घात हो सकता है. ती गोष्ट मला ती पटली, कारण कोणत्याही म्हणजे माझ्यासारखा मद्यासक्त हा एक्स्ट्रीम पर्सनॅलिटी असल्यामुळे जिंकण्यातही मी दारू पित होतो आणि हारल्यानंतरही मी दारूच पित होतो. दोन्ही गोष्टी म्हणजे आनंद गगनात मावत नव्हता किंवा दुःख झालं तर तीच एक गोष्टीचं हे राहत होतं. आणि पैसा कसा हँडल करणे माझ्यासारख्या मद्यासक्ताला जमतच नाही, माझ्यासारख्या मद्यासक्ताला जमत नाही. पण अल्कोहोलिक अनॉनिमसने शिकवलेलं स्वावलंबन, त्याप्रमाणे जर मी चालतो तर ते स्वावलंबनही समोर कशा कामात पडते ते मी सांगीनच माझ्या अनुभवातून. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या मद्यासक्ताला घातक आहे. लॉटरी, जुगार, सट्टा किंवा बाईबाजी, हा माझ्यासारख्या मद्यासक्ताला जर मी ए मध्ये आल्यानंतर जर या सगळ्या गोष्टी करत असेल तर माझ्या हातात दारूचा ग्लास यायला वेळ लागणार नाही. मला या सगळ्या गोष्टीपासून मी तसाही त्याग केलेलाच होता. स्पॉन्सरनी महत्वपूर्ण बाब माझी काय केली, पहिले माझी पूर्ण डिपेंडन्सी होती त्या इनिशियल स्पॉन्सरवर. मला असं वाटत होतं की हा जे मला सांगतोय ती पूर्व दिशा, त्याला मी फॉलो करत होतो. त्यांनी हळूच कण काय केलं, माझी डिपेंडन्सी प्रोग्रामवर शिफ्ट केली. म्हणजे स्पॉन्सरचं नैतिक कर्तव्य की माणसावरची डिपेंडन्सी त्या म्हणजे दारुड्याची प्रोग्रामवर शिफ्ट करणे. माझ्या स्पॉन्सरनी तेच काम केलं की राजू लिटरेचर वाचता येते, तुला वाचता येते, तुझं काय म्हणते बर्थडे होण्याच्या अगोदर तू पूर्णपणे बिग बुक वाचून तुझं झालं पाहिजे. हे माझी तुला म्हणजे हे आहे म्हणे की बिग बुक वाचल्यानंतर तुला म्हणजे कितीतरी अनआन्सरेबल आन्सरचा आन्सर तुला मिळून जाईल म्हणे. ती गोष्ट मला पटली, मला वाचण्याचा व्यासंग होताच, त्याच्यामुळे मी 12x12 बिग बुक, त्याच्यानंतर आपला डेली रिफ्लेक्शन, एक आपला काय म्हणते त्याला एज बीन सीज इट, हे पुस्तकं मी वाचायला लागलो. आणि लिटरेचरच्या मुळे मला खरंच माझ्या अनुत्तरित प्रश्नाचे बरेचसे उत्तर मला मिळत गेले. आणि ज्या लोकांना वाचता येतं ना त्यांनी अल्कोहोलिक अनॉनिमसचं लिटरेचर लवकरात लवकर वाचायला पाहिजे. नवागताच्या समोर असे प्रश्न राहते की स्पॉन्सर कधी केला पाहिजे. मी पहिलेच सांगितलं शुभस्त शीघ्रम, लवकरात लवकर स्पॉन्सर घेऊन हा प्रोग्राम फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि स्पॉन्सर करायचा आहे तर कपाळावरचं कुंकू नाही करायचं, नामधारी स्पॉन्सर करायचा नाही आहे की फक्त मी याला नावाचा स्पॉन्सर केला, ही बाब बिलकुल नाही आहे. मला स्पॉन्सर पाशी जायचं आहे, बसायचं आहे, पहिल्या पायरीच्या अंतर्गत माझी हतबलता मी ऍक्सेप्ट केलं तर मी कशा कशा समोर म्हणजे मी स्वीकार मला करायचा आहे, माझी अनमॅनेजेबिलिटी कोणत्या कोणत्या पार्टवर झालेली आहे ती मला लिहून काढायची आहे. त्या स्पॉन्सरनी सर्व मला शिकवलेलं होतं की हे कर तू, ह्या सगळ्या गोष्टी तू कर आणि त्याच्यावर तुला रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे, जीवनाची पुनर्बांधणी करायची आहे. रिहॅबिलेशन झालेलं आहे, पुनर्वसन होतं 1 day at a time अंतर्गत. पण अल्कोहोलिझम हा पॉवरफुल आहे, परमनंट आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, इनक्युरेबल आहे, फटाल आहे. त्याच्यानंतर म्हणजे हा कलिंग अँड बॅफलिंग डिसीजा चतुर चालक घुरत कावेबाज. लेंथ ऑफ सोब्रायटीला काही अर्थ नाही आहे म्हणे राजू, क्वालिटी ऑफ सोब्रायटी मस्त आहे. आणि क्वालिटी ऑफ सोब्रायटी आहे ते अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या प्रोग्राम जसा जसा मी फॉलो करतो, आपल्या जीवनात इम्प्लिमेंट करतो, त्याच्यावर प्रॅक्टिस करतो, त्याच्याप्रमाणे ती गोष्ट मला बिलकुल पटली. कारण अल्कोहोल तर इझिली निघून जातं मित्रांनो, पण व्हॉट अबाउट माय इझम. इझमवरच काम करण्याकरता अल्कोहोलिक अनॉनिमसनी मला दिलेला अल्कोहोलिक अनॉनिमसचा हा प्रोग्राम माझ्या मुक्ततेकरता. चढरिपुनी घेरलेला माझ्यासारखा मद्यासक्त, अहंकारावर आरूढ, राग पाचवीला पुजलेला आहे, मत्सर आहे, वासना आहे, आळस आहे,
काय म्हणते अधाशीपण आहे, प्रोकॉस्टिनेशन आहे, चाल ढकलपणा आहे, या सगळ्या गोष्टीवर काम करणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीवर काम करण्याकरता मी माझ्या मनाप्रमाणे त्या गोष्टी कशा करायच्या, तर मला स्पॉन्सरची मदत लागते. मी माझ्या स्पॉन्सरला म्हटलं होतं मला काय आवश्यकता आहे चौथ्या पाचव्या पायरीची. ते निमूटपणे हसले आणि चूप राहिले. पण त्यांना माहित होतं की याच्या अहंकाराला कुठे ना कुठे छिद्र पाडल्याशिवाय, कुठे ना कुठे त्याची चीर शोधल्याशिवाय हा समोर जाणार नाही. आणि असंच एकदा आम्ही डिस्कस करता करता त्यांनी माझे बरोबर जे कोणते काय म्हणजे कॅरेक्टरचे डिफेक्ट्स जे माझ्यामध्ये कार्यरत होते ते बरोबर अचूक ओळखले. आणि त्यांनी मला सांगितलं की राजू याच्यावर तू लिहून पहा, याच्यावर तू काम कर. ते मी करायला लागलो आणि मला त्याचा फायदा होत गेला. मित्रांनो, हे काम करणं या गोष्टीकरता स्पॉन्सर अतिशय म्हणजे मला मदत करते. या प्रोग्रामवर जसा विश्वास बसतो ना मित्रांनो, विश्वास माझा श्रद्धेमध्ये कन्वर्ट होतो. आणि श्रद्धावर जेव्हा माझा कन्वर्ट होतो, माझी विलिंगनेस डे बाय डे वाढत जाते, माझी इच्छेची तयारी या प्रोग्रामवर होत राहते. आणि ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. अल्कोहोलिक एनॉनिमसनी माझ्यासमोर दोनच पर्याय ठेवलेले होते, की दारू पिऊन पिऊन प्री मॅच्युअर डेथ किंवा पागलपण, किंवा अदरवाईज अल्कोहोलिक एनॉनिमसच्या या प्रोग्राममध्ये येऊन एक सुखी समाधानी आनंदी जीवन. काय स्वीकारायचं आहे राजू तुला? तर मी स्वीकारला अल्कोहोलिक एनॉनिमसचं दार. म्हणून मी एक चांगल्या जीवनाकडे वाटचाल माझी ती सुरुवात झालेली होती. मग सुरुवातीला माझ्या डोक्यामध्ये नवीन नवीन प्रकारचे प्रश्न यायचे. हे दोन तीन प्रश्न तर मी निपटवूनच टाकलेले होते, ज्या माझे म्हणजे हे डिफेक्ट्स होते किंवा जे स्पॉन्सर बद्दलची गोष्ट होती किंवा या पुस्तकांबद्दल होती, या सगळ्या गोष्टी वाचून निव्वळ वाचत नव्हतो त्याच्यावर मी माझ्या स्पॉन्सर सोबत डिस्कस सुद्धा करत होतो. होत काय होतं, माझे स्पॉन्सर मला म्हणत होते की तुझ्यामुळे मला खूप फायदा होऊन राहिलेला. मी विचार केला हा माणूस एवढा माझ्यापेक्षा सिनियर, याला 12-13 वर्षाची याची सोबरायटी, माझी 1 वर्षाची सोबरायटी आहे, हा म्हणतो की माझ्यामुळे फायदा झाला. याची प्रचिती नंतर कालांतराने येते मित्रांनो, कोणाचा स्पॉन्सर झाल्यानंतर. त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की तुझ्यापासूनही मला काही काही शिकायला मिळतं, माझ्याही गोष्टीची म्हणजे उजळणी होते, हे होते. म्हणून मला इथे कोणत्याही प्रकारचं फिअर बाळगायचं नाही आहे, भीती बाळगायची नाही आहे. कारण की भीतीयुक्त जीवन धानुड्या जीवनात खूप जगलो, कारण की काय करत होतो, अहंकारामुळे अशक्य पाय गोष्टी करत होतो. आणि त्या गोष्टीला बचाव करण्याकरता मी माझ्या हाताने ज्या गोष्टी होत होत्या त्याच्यामुळे माझ्यामध्ये भय निर्माण होतो. आणि या भयाचा सामना करण्याकरता मी फक्त दारूचा आनंद घेत होतो. मला फ्री अँड फिअरलेस लाईफ जगायचं आहे ए मध्ये आल्यानंतर. ते मी जगायला लागलो, कारण फ्री अँड फिअरलेस लाईफ जगण्याकरता मित्रांनो मला अल्कोहोलिक एनॉनिमसच्या या प्रोग्रामवर अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. अल्कोहोलिक एनॉनिमसचा प्रोग्राम जे सांगते ते करणं अत्यंत गरजेचं आहे. ते मी करायला लागलो. डोळ्यात डोळा भिडवून तोच माणूस बोलू शकतो मित्रांनो समोरच्याच्या ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारचं पाप नाही आहे. आणि मी तेच काम करतो. मला अल्कोहोलिक एनॉनिमसचे प्रिन्सिपल्स खूप आवडायला लागले आणि मला ट्रेडिशन्स खूप आवडायला लागल्या. अल्कोहोलिक एनॉनिमस मध्ये ईश्वर बोलतो, दुसऱ्या ट्रेडिशनमध्ये सार्वलौकिक कल्याण ची गोष्ट केल्या गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर कशाप्रकारे माझी रिकव्हरी होते. आता अल्कोहोलिक एनॉनिमस मध्ये मला रिकव्हरिंग प्रोसेस मध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे, कारण की कोणीच अल्कोहोलिक एनॉनिमस मध्ये रिकव्हर होऊ शकत नाही. म्हणून मला हा प्रोग्राम प्रॅक्टिस करायचा आहे. यामध्ये का बरं 30 वर्षवाले, 35 वर्षवाले, 40 वर्षवाले, 50 वर्षवाले लोक रोज अल्कोहोलिक एनॉनिमसच्या मीटिंग मध्ये येतात. या गोष्टीचं माझ्यासमोर गूढ होतं. मला असं वाटत होतं याचं सर्व काही बरोबर आहे, याची बायका पोरं, याची नोकरी, गाडी घोडा, याचा जो फायनान्शियल स्टेटस सगळं काही बरोबर आहे, तरी आज अल्कोहोलिक एनॉनिमसच्या मीटिंग मध्ये का बरं येतो? कुतूहल राहतं नवागत आला. मलाही होतं कुतूहल. तुम्ही सांगता एवढे वर्ष झाले आता अल्कोहोलिक एनॉनिमसच्या, त्यांनी सांगितलं की राजू मला माझी आयडेंटिटी मिळालेली आहे, की मी कालही अल्कोहोलिक होतो, आजही अल्कोहोलिक आहे, आणि मी स्टील कंटिन्यू शेवटपर्यंत अल्कोहोलिक आहे. तर त्याच्यामुळे मला रोज या मीटिंग मध्ये यायचे आहे, मला रोज नवागताचे तुमच्यासारख्या लोकांचे अनुभव ऐकायचे आहे. हे माझ्या स्पॉन्सरचे बोल आहे, हे ऐकायचे आहे. रोज माझी उजळणी मला करून घ्यायची आहे की मी कोण आहे. मी कालही दारूडा होतो, आजही आणि शेवटपर्यंत राहणार. तर मित्रांनो अल्कोहोलिक एनॉनिमस मध्ये आल्यानंतर साहजिकच प्रश्नांचं खूप हे राहते. आणि त्या गोष्टीकडे मी पहिले सांगितलं की मटेरियल गेमकडे जास्ती ओढा राहते. अल्कोहोलिक एनॉनिमस मध्ये मटेरियल कडे धावणारे लोक कशा कशा प्रकारे तोंडघशी पडले त्याचे एक्झाम्पल मी पाहिलेले होते. त्याच्यामुळे सर्वप्रथम मी हा प्रोग्राम आपल्या जीवनात 1-1 दिवसाच्या आधारावर फॉलो करायला लागलो. आणि फॉलो करता करता जेव्हा मी पहिलं माझ्या स्पॉन्सरला म्हटलं की मला चौथ्या पाचव्या पायरीची काय गरज आहे, तर मला चौथ्या पाचव्या पायरीची गरज एकाच वर्षानंतर मला लक्षात यायला लागली की मला काय, का बरं मी रिॲक्ट होतो, छोट्या छोट्या गोष्टी मी का ऐकून घेत नाही, 2 पावलं मागे घेण्याची माझी भूमिका का नाही आहे, नम्रता कशानी खाल्ल्या जाते, या सगळ्या गोष्टी मला माहित नव्हतं. माझा अहंकार इतका वाढून गेलेला होता की मैं अभी 1 साल अल्कोहोलिक एनॉनिमस में आने के बाद शराब से दूर हूँ. प्रत्येकाच्या जीवनात तेज येतं. मग असं वाटायला लागतं की कुटुंबातल्या लोकांनी मला माझं ऐकलं पाहिजे. पत्नीनी जर थोडासा म्हणजे पाण्याचा ग्लास आणला नाही किंवा ऑफिसमधनं आल्यानंतर चहा आणला नाही, तर माझं रिॲक्शन, त्यांना धमकी देणे,
की चालेल ते जुने दिवस चांगले होते, पुन्हा दारू पिऊन तुम्हाला मी दाखवू का, त्या गोष्टी मी म्हणजे त्यावेळेस करत होतो. मला माझ्या स्पॉन्सरनी म्हटलं की तू कोणाच्या उपकारासाठी दारू सोडली राजू, तू त्यांच्यासाठी सोडली की स्वतःसाठी सोडली, त्यांचं काही बिघडणार नाही, तू दारू पिला काय आणि लवकर तुझा मृत्यू झाला काय आणि आणखी काही झालं काय, थोडस त्यांना त्रास होईल, त्यांना दुःख होईल, पण तुझं काय होईल. ही गोष्ट मला बिलकुल पटली. आणि मग मित्रांनो, माझा माझ्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता ना, तो बदलायला लागला. मला असं वाटत होतं की मी काय बनणार होतो, एक आत्मग्लानीची भूमिका माझ्यामध्ये होती, कारण मी अशा प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतर मी ज्या क्वालिटीचा माणूस होतो त्या क्वालिटीची मला नोकरीच म्हणजे मी करू शकलो नाही, मला मिळाली नाही. आता हे मी माझ्या प्रारब्धाला दोष देऊ की मी केलेली माझी कृती आहे त्याला मी रिसू, मी आजारा अंतर्गत आलो असल्यामुळे मी माझ्या जीवनाची वाट लावलेली होती, कारण की माझ्या पुढ्यात भविष्य चांगलं वाढून ठेवलेलं होतं, पण भविष्याचा चकनाचूर करणारा मीच होतो ना, त्या भविष्याचा चकनाचूर करणारा मीच होतो. एक वर्ष जर मी थांबलो असतो तर मी मेटलर्जीचा इंजिनियर झालो, का बरं मी इकडे आलो कॉमर्स मध्ये. म्हणजे माझ्या जीवनाची जी अनमॅनेजेबिलिटी इतकी भयंकर होती आणि त्या अनमॅनेजेबिलिटीला मीच जबाबदार होतो, ती गोष्ट मी ए मध्ये येण्याच्या अगोदर मी विसरलो होतो. मी कोणाला ना कोणाला दोषारोपण देत होतो, टीका टिप्पणी करत होतो, पण ए मध्ये आल्यानंतर सर्व गोष्टीला मी जबाबदार आहे ही गोष्ट ठामपणे माझ्या मनामध्ये मी ती राबून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जे माझ्या याच्यात आहे ते मला मिळणार आहे, माझ्या नशिबात आहे ते मला मिळणार आहे, त्याच्यावर मला विश्वास ठेवायचा आहे. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या याच्यावर अल्कोहोलिक अनॉनिमस मला फुकट म्हणत नाही की राजू मन आणि जीवन दे. तिथेही माझ्यासारख्या नवागताला प्रश्न पडला होता की मन आणि जीवन जर मी दिलं तर माझ्यापाशी काय राहणार आहे. एक साधी समस्या दारूची मी माझ्या स्वतःच्या बलबुत्यावर सोडवू शकत नव्हतो, ती समस्या मी अल्कोहोलिक अनॉनिमस वर टाकली. आज मी लिहिलं या दारूच्या पहिल्या घोटापासून दूर आहे, म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली माझं मन आणि जीवन अल्कोहोलिक अनॉनिमस दिलं की नाही दिलं, हा प्रश्न मला माझ्या स्वतःला करायचा आहे. मी केला की हो यार ही गोष्ट तर बरोबर आहे, संपूर्ण मानवी प्रयत्न केल्यानंतर मी दारू थांबवू शकलो नाही. याच्या मीटिंग मध्ये इथे कोणती अशी चुंबकीय शक्ती आहे जी मला इथे ओढते आहे, आणि आज मी एवढ्या दिवसापासून दारू पासून लांब आहे. ही स्वतः केलेल्या अथक प्रयत्नामुळेच आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टीचा जर मी प्रश्नाचं उत्तर प्रश्न जर मी स्वतःला करतो, देवानी मला जिवंत का ठेवलं, एवढी दारू पिली, एवढ्या मरण यातना भोगल्या, एवढं काही माझ्या हाताने झाल्यानंतरही देवानी आज मला जिवंत का ठेवलं, ह्याची प्रचिती मला याच्या या प्रवासात यायला लागली की काहीतरी माझ्या हाताने ईश्वराला चांगलं करून घ्यायचं आहे. तर मला टोटल फेथ ऑन माय कन्सेप्ट ऑफ हायर पॉवर, माझ्या ज्या उच्च शक्तीवर मला विश्वास ठेवायचा आहे तो मी ठेवला. मी पहिलेही आस्तिकच होतो, ए मध्ये तीन प्रकारचे लोक येतात, आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी, आणि तिघांनाही फायदा होतो, तिघांनाही फायदा होतो, मला तर फायदा झालाच झाला, कारण पहिले मी माझ्या मनाचा हेका चालवणारा. आजकाल मी त्या म्हणजे त्या ए मध्ये आल्याच्या त्या प्रवासामध्ये मी त्या गोष्टी करायला लागलो. एखाद्या गोष्टीत जर मला अपयश आलं तर माझ्यासारखा नवागत बिलकुल म्हणजे डिस्टर्ब होऊन जातो की यार माझ्याच नशिबात असं का, मला सगळ्या गोष्टी इन्स्टंट पाहिजे राहते, इन्स्टंट ताबडतोब. 6 महिने झाले दारू पासून दूर, 1 महिना झाला दारू पासून दूर, माझे पैसे मला मिळाले पाहिजे, माझी बायको परत आली पाहिजे, माझी नोकरी मला मिळाली पाहिजे. तिथे मी एक गोष्ट विसरतो की मी किती वर्ष दारू पिलो. समजा मी 10 वर्ष दारू पिलो असेल तर त्याचं परिमार्जन करण्याकरता निम्मे वर्ष 5 वर्ष तर मला अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये डेडिकेटली द्यावं लागणार आहे, समर्पणाच्या भूमिकेतून द्यावं लागणार आहे. मी ते गोष्ट विसरून जातो. पुन्हा दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, माझ्या पाठीमागून जर कोणी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आला आणि तो जर म्हणजे याचा प्रोग्राम फॉलो करून त्याच्यामध्ये जीवनात जर प्रगती येऊन राहिली आहे, होऊन राहिलेली आहे, तर माझ्या मनात कुठेतरी कालवा कालो सुरू होते आणि तिथे 2 घातक पाप मी करतो, स्वतःच्या प्रगतीच्याही आड येतो आणि दुसऱ्याच्या प्रगतीलाही जवळतो. हे काम मला करायचं नाही आहे, कारण तो त्याच्या क्वालिटीनुसार प्रोग्राम घेऊन आला आहे आणि तिथे मग पुन्हा पैशाची तडजोड म्हणजे पैशाच्या याच्याबद्दल येते. मी ए मध्ये आलो, माझा 20,000 रुपये इन्कम ऑफ सोर्स होता आणि जो माझ्या पाठीमागून आला त्याचा इन्कम ऑफ सोर्स 50,000 रुपये महिना होता. तर नॅचरली त्यांनी दारू थांबवल्यानंतर त्याची जी मटेरियल गेमची जी सुरुवात होणार आहे ती 50,000 होणार आहे ना, आणि माझी 20,000 होणार आहे आणि त्यात मला माझे गड्डे बुजवायचे आहे. तो त्या 50,000 लेवलनी गड्डे बुजवून मी माझ्या 20,000 लेवलनी गड्डे बुजवेन, ही गोष्ट मी विसरतो. ए मध्ये आल्यानंतर मटेरियल गेम कडे माझा पुन्हा कल जातो, कारण की घरातल्या लोकांच्या अपेक्षा वाढायला लागतात, तिथेही मला त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्यायचं आहे. मग माझ्यासारख्या मध्यासक्ताला असं वाटायला लागते 6 महिन्यात 7 महिन्यात दारू थांबली आहे, नवीन टीव्ही घेऊन टाकतो, त्याच्यानंतर काय म्हणते बाबा नवीन गाडी घेऊन टाकतो, नवीन सगळ्या गोष्टी करायला लागतो, आणि तिथे जर पैसा नसला तर मग मी तेच ऋण काढून लोन घेऊन सिलॉनला जाण्याची भूमिका. ही गोष्ट माझ्यासारख्या नवागताला घातक आहे. ती अशी आहे की मित्रांनो, कर्ज घेतल्यानंतर
म्हणजे सावकाराचा एक ठराविक दिवस ठरला राहतो की समजा त्याचे 10 तारीख असेल किंवा 1 तारीख असेल, तर समजा 25 तारखेपासून जर माझे पैसे नाही जमले की नाही तर मला 25 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत झोप लागत नाही, कसं होईल? आणि समजा 1 तारखेला पैसे नाही जमले, तो सावकार घरी आला आणि ज्यांनी सर्वांसमोर माझा अपमान केला, शिवागाळी केल्या, तर माझ्यासारखा मध्यासक्त अपमानग्रस्त होऊन पत्नी समोर झालेला अपमान पुन्हा जाऊन दारूकडेच जाणार आहे. म्हणून मला अंथरून पाहून पाय पसरवायचे. ए मध्ये मी शिकलो, पहिल्याच वर्षीची गोष्ट सांगतो, माझ्यापाशी लुना होती आणि मला ऍक्टिवा, जी पहिली निघालेली ऍक्टिवा 45,000ची होती, ती मला घ्यायची होती. माझ्यापाशी कॅश होती 40,000 रुपये. 5,000 रुपये माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती, माझ्या कुटुंबासाठी मोठी गोष्ट नव्हती. 5 मिनिटात 5,000 रुपये मला म्हणजे आरामात मिळून घेऊ शकत होते. अल्कोहोलिक अनॉनिमसचा सेल्फ सपोर्टचा कार्यक्रम मला माहित होता. मित्रांनो, 1 वर्ष थांबलो, 1 वर्ष थांबल्यानंतर 45,000 रुपये जमले, त्याच्यापेक्षा जास्ती जमले. पण मी पहिली गाडी माझी म्हणजे 1 वर्ष थांबल्यानंतर घेतली. अल्कोहोलिक अनॉनिमस काबर म्हणते, वेट अँड वॉच, दिस टू ऑल्सो शाल पास. या, चला, हळूहळू चला, ये वक्त भी निकल जाएगा. प्रत्येकाचे निघतात. अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये मी म्हणजे एक जगातला पहिला पापी माणूस नाही आहे, ही गोष्ट मला ठाम आपल्या म्हणजे मस्तकात बांधून ठेवायची आहे की मीच पाप करून आलो आहे, मीच दारू पिऊन आलो आहे, मीच बाईबाजी करून आलो आहे, मीच जुगार खेळून आलो आहे, मीच सट्टा खेळून आलो आहे. नाही, याच्या अगोदर आलेल्या लोकांनी सांगितलंय की राजू घाबरू नको, आम्ही हे सर्व काही करून आलेलो आहोत आणि आज आम्ही या अवस्थेत आहोत. ती होप, ती आशा मिळाली कुठून मला? अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या मीटिंग मध्ये जे मला माझे काही रोल मॉडेल्स होते ए मध्ये आल्यानंतर, त्यांना मी फॉलो करायला लागलो. त्यांना फॉलो इन द सेन्स, त्यांच्या विचारांना फॉलो करायला लागलो, ते कसे करतात. आणि विचारलं पाहिजे ए मध्ये आल्यानंतर निमूटपणे उघडायचा, खुलं मन कशाला म्हटल्या गेलेलं आहे. शेअरिंग तर करायचीच आहे, पण शेअरिंग समोरच्याची शेअरिंग पण ऐकायची आहे. आफ्टर मीटिंग, ज्याला आपण सुपर मीटिंग म्हणतो, तिथेही त्या म्हणजे अनुभवी सदस्याला मला विचारायचं आहे की मी कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, याच्यावरची काही उपाययोजना सांगा. प्रत्येक जण अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये हेल्पलाईन 24 तास उघडी आहे, फक्त मदत मागायची देरी आहे. 10 हात मला मदत करतात. तिथे मला म्हणजे कोणत्याही प्रकारचा हात राखणी करायची नाही आहे. मी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर पहिलं सांगितलं की स्पॉन्सर लवकरात लवकर केला मी लिटरेचर बद्दल, मी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या पायऱ्या बद्दल, मी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या म्हणजे ट्रेडिशन बद्दल आणि कॉन्सेप्ट काय आहे, काय कशा कशा प्रकारे हे कशासाठी आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टीचा मी हे करायला लागलो. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमसचे हे 36 तत्वांची माझी ओळख झाली आणि एक गोष्ट लक्षात यायला लागली की या ट्रँगल मध्येच माझं जीवन आहे आणि या ट्रँगल मध्येच मला म्हणजे माझं जीवनाचं मार्गक्रमण मला शेवटपर्यंत करायचं आहे. अप अँड डाऊन्स येतात मित्रांनो जीवनात, येत नाही अशातला भाग नाही आहे. पर्टिक्युलरली नवीन नवीन राहिलो तेव्हा जास्तीच येतात, कारण एक मानसिक अवस्था चित्र विचित्र राहते. समजा पत्नी गेलेली राहिली किंवा कुटुंबातले लोक बोलत नाही, शेजारी पाजारी एकदम विश्वास ठेवायला तयार होत नाही, किंवा ते कर्ज वगैरे झालेलं राहतं, या सगळ्या मानसिक विवचनेत माझ्यासारखा नवागत सुरुवातीच्या दिवसात राहतो. कसं होईल माझं? एनी मला वन डे ॲट ए टाइम सांगितला की राजू भूतकाळात जे काही घडलं दॅट वॉज युअर पास्ट, तू भूतकाळाला विसरू नको, तो तुझा संदर्भ ग्रंथ आहे, पण तू भूतकाळाला कवटाळती बसू नको. व्हॉट अबाउट टुडे, आजचा दिवस, जीवन, जग आणि भविष्याची चिंता, भीती आणि काळजी युक्त मनाने करू नको. म्हणजे उद्या माझ्या पुढ्यात काय वाढून ठेवला आज मला माहित नाही आहे, पण भविष्याची नीव एक दिवसाच्या आधारावर मी करू शकतो. तर महत्वपूर्ण बाब अल्कोहोलिक अनॉनिमसनी ती मला शिकवली. त्याच्यामुळे मित्रांनो, मी आज जे काही नियोजन करतो त्या सगळ्या गोष्टीचा समोर जो काही फायदा होईल तो होईल, पण तेच सांगतो की कोणत्याही गोष्टी काही सांगून येत नाही. आज एवढ्या मोठ्या जगात आलेली ती महामारी, 6-6 महिने 1-1 वर्ष लोक घरी राहिले, अल्कोहोलिक अनॉनिमसचे मेंबर पण त्याला अपवाद नाही आहेत, पण जे काही मेंबर्स अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये जे जीवन म्हणजे जगतात, किंवा मी जे जीवन जगलो, मला कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती. 6 महिने म्हणा, 8 महिने म्हणा, किंवा 10 महिने म्हणा, त्याला कारण होतं मी केलेली माझी भविष्याची तरतूद. माझा इन्कम ऑफ सोर्स मधला 10% मी ऑलवेज वेगळा काढून ठेवतो, ऑलवेज, नेहमीच. आणि त्या इन्कम, त्या 10% मी माझे आहेच नाही मी हे समजतो आणि त्या गोष्टीकडे मी ढुकूनही पाहत नाही. आज या गोष्टीला नियर अबाउट 12-15 वर्ष झालेले आहे. त्या गोष्टी त्याच्यात किती पैसे जमले, काय जमले, त्या गोष्टीकडे मी पाहत नाही. फक्त एक स्टेटमेंट येतं, फक्त तेवढं पाहतो आणि एवढे पैसे आहे बाबा बस, आणि ते पैसे माझे नाही आहे हे समजून मी चालतो. कारण समोर मुलाचं शिक्षण आहे किंवा आणखी मुलाचं काही भविष्य आहे, त्याच्याकरता मी जसेच्या तसे पहिलेपासूनच म्हणजे ठेवलेले आहे. हे नियोजन अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मी करायला लागलो. मला पैसा
म्हणतात ना पैसा देव नाही आहे, ही गोष्ट बिलकुल सत्य आहे, पण पैसा देवापेक्षा कमीही नाही आहे. पण या पैशाच्या पाठीमागे मृगजळासारखा धावून मी माझ्या जीवनाची केलेली वाट, त्याच्यात आलेली दारू आणि जीवनाची झालेली अनमॅनेजिबिलिटी, ही गोष्ट मी विसरत नाही. म्हणून मी माझ्या याच्यावर विश्वास ठेवतो, आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो, हे मी सांगितलेली कृती मी करतो. नवागतांना आल्यानंतर जर आफ्टर मिटिंग कोणी जर मला विचारायला लागले, जसं मी विचारत होतो म्हणजे याच्यामध्ये नवीन नवीन दिवसामध्ये, की बाबा ही पहिली पायरी काय म्हणते, की दुसरी पायरी काय म्हणते, की चौथी पाचवी पायरी बद्दल बऱ्याच नवागतांच्या मनामध्ये संभ्रम राहतो, की माझं हे जे नग्न चित्र मी लिहू कसं. मित्रांनो, ते लिहिल्याशिवाय, ते गरळ आतमध्ये काढल्याशिवाय, मी अल्कोहोलिक एनॉनिमसचं म्हणजे जे म्हणतात ना सुखी समाधानी आनंदी जीवन, त्याचा आनंदच घेऊ शकत नाही. ते मला करावंच लागणार आहे. ए मध्ये जबरदस्ती नाही आहे, पायऱ्या सूचनात्मक आहे, पण रोजमर्र्याच्या जीवनामध्ये अन्नामध्ये एखाद दिवशी मीठ नाही टाकलं तर अन्न कसं सपक लागते, बेचव लागते, त्याप्रकारे अल्कोहोलिक एनॉनिमसच्या 12 पायऱ्यांशिवाय माझं जीवन काय राहणार आहे, कोरड्या मद्यपी सारखं. आणि कोरडा मद्यपी हा ऑलवेज भावनांचा वादळ आहे, केव्हा कुठे काय पेटवून ठेवून त्याचा नेम नाहीये. मी अशा म्हणजे अल्कोहोलिक एनॉनिमस मध्ये आल्यानंतर कधी कधी मी शेअरिंग ऐकतो की नाही आमच्या मीटिंगमध्ये, एखादा 20 वर्षवाल्या 22 वर्षवाल्याला सर चौथी पाचवी पायरी जर शेअर करायला सांगितली तर मेसेज चुकीचा कसा जातो ते सांगू इच्छितो फक्त. आणि तो डायसोर येऊन म्हणतो की मैंने चौथी पाचवा कदम तो लिया नाही आहे, मगर मैं अपने अनुभव के माध्यम से बताऊंगा. याचा नवागतावर काय दुष्परिणाम पडतो, त्याला असं वाटतं की या 22 वर्षवाल्या मेंबरनी अजून चौथी पाचवी पायरी नाही घेतली, मला तर 1 वर्ष झालं यार, अपने को भी टाइम आहे. अरे भैया, तो 22 वर्षवाला आता कशा प्रकारचं जीवन जगून राहिला आहे त्याचं रिफ्लेक्शन त्याचं त्यालाच माहीत. कोणाची इन्व्हेंटरी घेण्याचा प्रोग्रामच नाही अल्कोहोलिक एनॉनिमसचा. माझ्या जीवनासाठी, माझ्या चांगल्यासाठी मी काय करू इच्छितो, मला काय करायला पाहिजे, शुभश्च शीघ्रम ती मला घ्यायला पाहिजे. कारण अल्कोहोलिक एनॉनिमस मध्ये आल्यानंतर मी पहिले सांगितलं की मी त्याची चालढकल केली होती, पण ते मला लक्षात आल्यानंतर मी ते सगळं काम केलं. आणि त्याच्यानंतर मला हा प्रोग्राम कशा प्रकारे म्हणजे हाऊ मध्ये तिन्ही पार्ट मध्ये वाटल्या गेलेला आहे, ऑनेस्टी, ओपन माइंड, विलिंगनेस, पूर्ण 12 पायऱ्या. कारण की प्रामाणिकता स्वीकारण्याकरता प्रामाणिकता पाहिजे, प्रामाणिकता ही कन्सेप्ट ऑफ हायर पॉवर पडता, मन आणि जीवन देण्याकरता पाहिजे, चौथी पायरी लिहिण्याकरता पाहिजे, त्याच्यानंतर ओपन माइंड म्हणजे पाचव्या पायरीच्या अंतर्गत जाऊन, सहाव्या पायरीत खुल्या मनाने ईश्वराला हे करायचं आहे, सातव्या पायरीत मला नम्रतापूर्वक त्याला आळवून हे करायचं आहे, आठव्या पायरीत मला अमेंड्स करायचे आहे, हा 9वी 10वी पायरी 11वी 12वी पायरी विलिंगनेस. जोपर्यंत माझी विलिंगनेस नाही आहे, इच्छेची तयारी नाही, तोपर्यंत मी का माझी डेली इन्व्हेंटरी करणार घेणार आहे, तोपर्यंत मी का समोरच्याला जाऊन म्हणजे हे करणार आहे, माफी मागणार आहे. 11व्या पायरीत मी ईश्वराची इच्छा, आता आपल्या मनाची इच्छा लावून का ईश्वराची इच्छा ओळखणं, हे सगळं विलिंगनेस माझं डे बाय डे डेव्हलप होते. मित्रांनो, प्रोग्राम वास्ट आहे, प्रोग्राम म्हणजे मला शेवटपर्यंत घ्यायचा आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक एनॉनिमस मध्ये आल्यानंतर काही म्हणजे इथे कोणत्या प्रकारचा कोर्स आहे काय आहे अशा कोणत्याही प्रकारचा किंतु परंतुचा जंतू कोणत्याही न्यू कमर्सनी ए मध्ये ठेवायचा नाही आहे. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं, ते शोधण्याचा मी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे, आणि ते शोधण्याकरता मनाची तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ए मध्ये आलो आणि दारूपासून मी लांब आहो आणि मी जर धन्यता मानतो तर मी तेच सांगितलंय अवस्था काय होऊ शकते. आणि मी ए मध्ये आल्यानंतर पाहिलं मित्रांनो, माझ्या जवळचाच एक मित्र, एक 12 वर्षानंतर, एक 15 वर्षानंतर, एक 25 वर्षानंतर त्यांच्या हातात दारूचा ग्लास आला. का त्यांना माहित नव्हतं 12 पायऱ्या काय आहे, 12 ट्रेडिशन काय आहे, हे सगळं माहीत असून सुद्धा एक छोट्यातला छोटा ड्रॉबॅक्स, एकाला लॉटरीचा, एकाला बाईचा, एकाला काय म्हणते त्याच्या अँगरचा, त्याच्यामुळे तो पूर्णपणे म्हणजे दारू त्यांच्या हातात आला. मला या सर्व गोष्टीपासून वाचायचं आहे. अल्कोहोलिक एनॉनिमसचा हा जो प्रॉपर प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम मला एक माणूस बनवू इच्छितो. आणि असं वाटतं नवागतांना की दिल्ली खूप लांब आहे यार, अपने को जमेगा क्या, प्रत्येकाला जमतं. मी जेव्हा अल्कोहोलिक एनॉनिमस मध्ये आलो होतो, नवागत होतो, तर मलाही हेच वाटत होतं. पण इथे कोणत्या प्रकारचा कोर्स नाही आहे, कोणत्या जर मला जर असं सांगितलं असतं की तुला 12 महिन्यात 12 पायऱ्या घ्यायच्या आहे, 12 महिन्यात 12 ट्रेडिशन समजून घ्यायच्या आहे, 12 महिन्यात 12 कॉन्सेप्ट, तर मी अल्कोहोलिक एनॉनिमस मध्ये टिकलोच नसतो. अल्कोहोलिक एनॉनिमसने पूर्ण फ्रीडम, पूर्ण स्वतंत्रता मला दिलेली आहे, पण स्वतंत्रतेचा स्वैराचार मला करायचा नाही आहे. दिलेला जो फ्रीडम आहे, त्या फ्रीडमचा मला चांगल्याच प्रकारे वापर करायचा आहे. मी ते करायला लागलो सुरुवातीच्या दिवसात. मलाही म्हणजे मीटिंगमध्ये बसल्यानंतर एखादा शेअरर जर विषय सोडून जर विषयांतर करून जर शेअरिंग करत राहिला ना, तर मला असं वाटत होतं की साला काय बोलतो यार, याला बोलता येत नाही. मला जर शेअरिंग मिळाली असती तर मी चांगला बोललो असतो. ही अति हुशारी माझ्या अंगात होतीच सुरुवातीला, मला असं वाटत होतं. आणि बाहेर मी त्याची चर्चा करत होतो.
अनवॉन्टेड फोन, जे फोन घ्यायचे नाही मीटिंग मध्ये ते सुद्धा मी घेत होतो. एक तास त्या मीटिंग मध्ये मी बसलो आहे. मीटिंग मध्ये 50 मेंबर बसले, 51 तो कन्सेप्ट ऑफ फायर पॉवर बसला, हे मी गोष्ट मी विसरतो. कोणाच्या तोंडून काय माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगून देईन म्हणून मला मीटिंग मध्ये कान डोळे उघडे ठेवून तिथे बसायचा. या सगळ्या गोष्टी करत होतो. म्हणजे सुरुवातीला मला एक गोष्ट असं वाटत होतं की काय हा विषयांतर करतो. पण मित्रांनो, ए मध्ये आल्यानंतर जो चेअरमन ज्या कोणाला शेअरिंग देतो तो चेअरमन म्हणजे आम्ही निवडलेला ईश्वरी वंदना राहतो. आणि तो आपल्याप्रमाणे तो मीटिंगचं संचालन करत राहतो. एक तास तो आमच्यासाठी ईश्वर आहे. आणि एक तास जर तो ईश्वर आहे तर तो जो कोणाला जरी शेअरिंग देते त्याचा फायदा जर समजा मला नाही समजला तर दुसऱ्याला कोणाला तरी होतो ना. ही गोष्ट मला आपल्या डोक्यात चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे बिंबवायची आहे. ही मी गोष्ट सुरुवातीला अति आग्या म्हणजे अति उतावेपणा माझ्यामध्ये होता. आणि मला असं वाटत होतं दोन पुस्तकं मी काय वाचले, मला अल्कोहोलिक ॲनॉनिमसची ही पायरी समजली, मला अल्कोहोलिक ॲनॉनिमसचं ट्रेडिशन समजली. अति हुशारपणा जो सुरुवातीच्या दिवसात जो अति माझ्यामध्ये जो होता तो हळूहळू कमी करणं. ए काय म्हणते, एच्या प्रोग्रामवर आल्यानंतर कशाप्रकारे मला हा प्रोग्राम घ्यायचा आहे, हा जी म्हणजे शेवटपर्यंत मला अल्कोहोलिक ॲनॉनिमसमध्ये यायचा आहे. अल्कोहोलिक ॲनॉनिमसमध्ये कधी कधी असं वाटतं मी अपेक्षेने मीटिंगमध्ये जात होतो की यार आपण तो अच्छे बोलते है तो चेअरमन अपने को शेअरिंग देंगाच देंगा. आणि समजा त्या चेअरमननी मला शेअरिंग दिली नाही तर मी त्या चेअरमनची शहाणपणा काढतो, हुशारी काढतो. यार इसको समजता नाही किसको शेअरिंग देना चाहिए, कोण सा विषय कोण शेअर करता है. या सगळ्या गोष्टी मित्रांनो मला सुरुवातीच्या दिवसात टाळायच्या आहे. ऐकण्याचं जास्तीत जास्त काम मला करायचं आहे. एच्या या मीटिंगमध्ये आल्यानंतर मी लवकरात लवकर सांभाळलो. कारण मी तो स्पॉन्सर तसा केला असल्यामुळे मला लवकर तसा नाही म्हणत मी, स्पॉन्सर अत्यंत आवश्यक आहे. स्पॉन्सरचं बोट पकडूनच मला चालायचं आहे. आणि मग तो स्पॉन्सर मला हळूहळू कशाप्रकारे प्रोग्रामवर शिफ्ट करते आणि मग मी प्रोग्रामवरून शिफ्ट झाल्यानंतर कन्सेप्ट ऑफ फायर पॉवरवर माझा कसा विश्वास बसतो ही गोष्ट मला या एच्या प्रोग्राममध्ये आल्यानंतर कळलं. सुरुवातीला मला असं वाटत होतं की जीवनात काही शिल्लक राहिलेलं नाही आहे, संपूर्ण ध्येयच नाचलेलं आहे. आता कसं तरी जीवन मला कंठायचं आहे, त्याच गोष्टीचा विचार करून मी याच्या मीटिंगमध्ये आलेलो होतो. म्हणजे मी जीवन कंठत होतो. पण असीम ईश्वराच्या कृपेने मला अल्कोहोलिक ॲनॉनिमसचा हा मेसेज मिळाला, आणल्या गेलो. आणि आणल्या गेल्यानंतर अल्कोहोलिक ॲनॉनिमसरूपी दार माझ्यासाठी नॉक करून राहिलेला आहे या गोष्टीचा मला विसर पडलेला होता. पण ते मला रिलाईज अल्कोहोलिक ॲनॉनिमसच्या मीटिंगमध्ये झालं. म्हणून मी ते नेहमी वाक्य त्या लेखिकेचं कोट करतो मित्रांनो, न्यू कमर्ससाठी इन्स्पायरेशनचं ते वाक्य आहे की जस्ट कीप इन माइंड एव्हरी डोअर्स दॅट क्लोजेस अनादर वन्स ओपन. ॲज लॉंग ॲज युअर मोटिवेशन इज राईट यू विल ऑलवेज मूव्ह बेटर अँड बिगर थिंग. ज्यावेळेस माझ्यासारख्या मध्यासक्ताला वाटतं की संपूर्ण दारच माझ्यासाठी बंद झालेलं आहे, काही शिल्लक नाही, तर कोणतं तरी दार माझ्यासाठी नॉक करत राहतं, ते खुणावत राहतं. ते खुणावणं मला ओळखायचं आहे. आता ईश्वराची इच्छा मला ओळखायची आहे की मी ओळखली योग्य वेळी आणि अल्कोहोलिक ॲनॉनिमसच्या या दारामध्ये आलो. आणि किती एक चांगल्या जीवनाकडे म्हणजे वाटचाल इथे होते तो मला ए मध्ये आल्यानंतर हा प्रोग्राम प्रॅक्टिस केल्यानंतर मला लक्षात येते. बरेचसे प्रश्न भेडसावत राहते सुरुवातीच्या दिवसात. नाही भेडसावत अशातला भाग नाही आहे, पण जेवढ्या जेवढ्या मीटिंग मी करील तेवढ्या तेवढ्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला या मीटिंगमध्ये मिळत जातं. मला मीटिंगमध्ये यायचंच आहे. एक तास जसं दारू पिण्याकरता मी म्हणजे माझा वेळ ठरलेला राहायचा. काही वेळ म्हणजे दारू पिण्या सुरुवात केल्यानंतर किती वेळपर्यंत मी दारू पिन हा वेळ माझा ठरलेला नव्हता. पण जसा अल्कोहोलिक ॲनॉनिमसमध्ये आल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत 7 मला मीटिंगला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. पहिली प्रार्थना शेवटची प्रार्थना मला करायची आहे. पूर्ण जगातल्या मध्यपिढीतांसाठी जी पहिली प्रार्थना होते मित्रांनो, त्या प्रार्थनेचा जो आतमधलं जी एनर्जी मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते की नाही, त्याच्यामुळे माझ्यातले जे नकारात्मक विचार ते कमी होण्याकरता खूप मदत होते. आणि जेवढी मी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मीटिंगमधनं घरी जातो तर कुटुंबातल्या चेहऱ्याचं हास्य काही वेगळंच राहतं. सुरुवातीच्या दिवसात मी हेच सांगत होतो, घरी आल्यानंतर मीटिंगमध्ये आज हे घडलं ते घडलं, अति उतावेपणा होता. नाही अशातला भाग नाही आहे. बायकोला असं वाटायचं की काय हा माणूस पहिले दारू पित होता तर दारू नाही पिऊन आला, बाबा चांगली गोष्ट आहे, येतो काहीतरी सांगून राहिलाय नवीन. ऐकलं ना ऐकल्यासारखी करायची, थोडासा राग यायचा मला. पण एक गोष्ट मी विसरलो होतो की मी दारू पिण्यामुळे माझ्या पत्नीला सुद्धा आजारी केलेलं होतं. सर्वात जास्त अल्कोहोलिझमचा मार्ग माझ्या पत्नीला आणि एक दारुडा ऍव्हरेजली 40 लोकांना सफर करतो. आणि सर्वात जास्तीचा त्रास कोणी भोगत असेल तर त्याच्या कुटुंबातले लोक. एका अल्कोहोलिकचा त्रास सर्वात जास्ती भयंकर अल्कोहोलिझमचा त्रास त्याच्या कुटुंबातले लोक. त्या लोकांचे मला हे विसरायचे नाही आहे की एवढा मी बेहोश होतो, एवढं मी म्हणजे कधी वॉमिटिंग करत होतो किंवा आणखी काही करत होतो, डोलून डालून येत होतो, तर बायकोच माझी चातकासारखी दारावर उभी राहून वाट पाहायची. आल्यानंतर मी जेवतो की नाही, जेव्हा तोंडात दोन घास भरवायची. आता त्या लोकांचा जो ग्रॅटिट्यूड आहे तो ग्रॅटिट्यूड तुम्ही का शेवटपर्यंत विसरू शकतो का?
की आला माझा ग्रॅटिट्यूड डे, बर्थडे डे, आणि त्या दिवशी माफी मागितली होतं का? नाही मित्रांनो, हा प्रोग्राम ऍटिट्यूड मध्ये जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत माझ्यामध्ये ग्रॅटिट्यूडची भावना येत नाही. ऍटिट्यूड चेंज करण्याकरता अल्कोहोलिक अनॉनिमसचा प्रोग्राम मला फॉलो करायचा आहे. कोणतीही कठीण बाब नाही आहे, चाहे न्यू कमर्स राहो, ओल्ड टायमर राहो, किंवा मिडल टायमर राहो, कोणीही राहो, म्हणजे हा प्रोग्राम मला फॉलो करायचा आहे. आणि जसा जसा ऍटिट्यूड मध्ये चेंज होतो मित्रांनो, तसं तसं मी कृतीच्या माध्यमातून याचं परिमार्जन करायला लागलो. सुरुवातीला मला हेच वाटायचं की माझ्या सर्व लोकांनी माझ्याशी म्हणजे एक प्रकारचे संबंध, माझे संबंध चांगले सुधारायला लागले. मी दारू पितो की नाही पित या गोष्टीचा मी डिंडिम नाही मिरवला, डिंडोरा नाही पिटवला. मी फक्त कोणत्या तरी मीटिंगला जातो ही गोष्ट अल्कोहोलिक अनॉनिमस म्हणजे माझ्या कुटुंबातल्या लोकांना माहीत होतं. शेजाऱ्या बाजारांना माझा म्हणजे तो जो बदल होतो तो पाहायला मिळायला लागला. पहिले असं त्यांना वाटायचं की हा राजू जेव्हाही रात्री आला की त्याच्या घरात तमाशा व्हायचा, नवरा बायकोचं भांडण व्हायचं, आज याचं घर शांत दिसतं. एखाद्या वेळा कोणत्या फंक्शनला वगैरे गेलं तर तिथे कोणत्याही प्रकारचं म्हणजे हे नाही, निमूटपणे जेवण करणे, आपल्या घरी येणे, पत्नीसोबत जाणे, पत्नीसोबत येणे, हा जो चेंज आहे तो समाजातल्या लोकांना दिसायला लागला. मित्रमंडळी जी दूर व्हायला लागलेली होती मित्रमंडळीला वाटायला लागलं, कारण मी यांच्यासोबत जबरदस्त आर्ग्युमेंट करायचा कोणत्याही टॉपिकवर दारू पिल्यानंतर, चाहे पॉलिटिक्स राहो, चाहे स्पोर्ट राहो, चाहे फिनान्शियल प्रॉब्लेम राहो, कोणत्याही याच्यावर राहो, मी त्याच्याबद्दल मी डिस्कस करतो. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, की मी नशीबवान आहे की माझं अल्कोहोलिझम माझ्या मुलांनी पाहिलं नाही. तो 5 वर्षाचा होता जेव्हा मी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आलो. पण ए मध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात मी एक गोष्ट पाहिली आणि एक गोष्ट शिकलो की माझा मुलगा माझ्या ज्या अल्कोहोलिझममुळे मी त्याला योग्य दिशेने त्याला दिशा देऊ शकलो नाही. कारण की माझ्या जीवनाची दशा झाली होती, मी त्याला काय दिशा देणार होतो? तर मी त्याला योग्य प्रकारे म्हणजे शिक्षण जे म्हणते फक्त शाळेमध्ये नावाला टाकलेलं होतं. माझ्या पत्नीने आपल्या यथायोग्य बुद्धिमत्तेनुसार त्याला पूर्ण प्रकारे हे करून त्याला शिक्षण ती घेत होती, म्हणजे त्याचं ते घरी आल्यानंतर. आणि त्याला काही समजलं नाही, त्याला ती मारायची, तो रडायचा, त्याला खूप मारायची ती रडायचा. मी घरी आल्यानंतर ए मध्ये आल्यानंतरची गोष्ट सांगतो. ए मध्ये आल्यानंतर मग मी एकच गोष्ट, तो माझ्याकडे पाहायचा, मी त्याला फक्त हसून शांत करायचा. आणि ती मग बाजूला गेल्यानंतर मी त्याच्या पाठीवर हात ठेवायचा की बेटा काही हरकत नाही, तुला जमेल, तू कर. आतमधून बाप म्हणून तुटलो होतो, नवीन नवीनच 1 वर्ष झालेलं होतं, पण आतमधून बाप म्हणून तुटलो होतो. आणि ते मला असं वाटत होतं की मी रिस्पॉन्सिबल आहे यार माझ्या मुलाच्या जीव शिक्षणाची वाट लावण्याकरता. पण त्याच्यावर प्रयत्न होते. एच्या मेंबरनी मला सांगितलं, राजू याला ट्युशन जे काही करायचं आहे ते सगळे प्रयत्न तू कर, कृती तुझ्या हातात आहे, फळ देणारा तो आहे, तू त्याच्या हातात तू. आणि ते मी करायला लागलो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इन्फिनिटिव्ह कॉम्प्लेक्स यायचा नाही म्हणून मी त्याच्यासोबत त्याचा मित्र बनलो. आणि त्याला नेहमी मी म्हणजे माझ्या पत्नीने मारलं, मी त्याच्यावर कधीही हात उचलला नाही. नाहीतर त्याला एक गोष्ट वाटली असती, आई तर मारतेच मारते पण बाबा पण मला मारते, तो बिचारा लतकोळगा झाला असता, बेशरम झाला असता. त्याला असं वाटायला लागलं असतं आई मारते बाबाही मारते, मग जे गोष्ट नाही करायची ती त्यांनी केली असती. पण मी माझा जो कॉन्फिडन्स मी त्याच्यामध्ये जो निर्माण केला, त्याला एक गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आहे की आईचं कामच आहे मारणं, पण बाबा तर मेरी पीछे आहे. हे लहान मुलाच्या मनामध्ये बिंबवणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. मी ते काम केलं, माझा मुलगा आज चांगला माझा मित्र आहे. आणि कोणत्याही मुलाच्या ज्या म्हणजे हे आल्यानंतर मी कधी पैशाचा हे नाही दाखवला, इम्पॉर्टन्स ऑफ मनी काय आहे, पैसा काय आहे, कमवण्याकरता कशा प्रकारे करते, पण तोंडातून निघालेली कोणतीही गोष्ट मी त्याची पूर्ण करत नाही, ताबडतोब फुलफिल पूर्ण करतो पण तोंडातून. नाहीतर जर मी असं काम केलं असतं, त्यांनी आज जर एखादी गरज म्हटली असती की बाबा मला ह्या गोष्टीची आवश्यकता घेऊन द्या, तर मी ते ताबडतोब केली असती तर त्याला असं वाटलं असतं की मी तोंडातून काढल्याबरोबर माझे वडील माझ्या पूर्ण गोष्टी पूर्ण करतात. नाही, मी त्या गोष्टीचं त्याला मर्म, त्या गोष्टीचं महत्व पटवून दिलेल्या वेळेत मी त्याला घेऊन दिला. चाहे तो ऍपलचा मोबाईल राहो, चाहे त्याची गाडी राहो, या सगळ्या गोष्टी एक बाप म्हणून आज चांगल्या प्रकारचे आहे, कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे. जर त्या माझ्या मुलामध्ये जर तो कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला असता, न्यूनगंडाची भावना जर निर्माण झाली असती, तर आज बाप म्हणून मला किती म्हणजे हे वाटलं असतं. मी 10 वर्ष मित्रांनो त्याच्या याच्यामध्ये राहिलो, कोणत्याही प्रकारचं दोषारोपण न करता फक्त मी रिस्पॉन्सिबल आहे, मी जबाबदार आहे, या गोष्टीची मी पूर्णपणे जाणीव करून त्याच्यासाठी केलेली ऍक्शन, त्याच्यासाठी केलेली कृती, त्याचे रिझल्ट मला इतके भरभराऊन मिळाले की मी सांगू शकत नाही. सुरुवातीला माणूस नर्वस होतो, ए मध्ये आल्यानंतर असं वाटायला लागतं की सगळ्या गोष्टी लवकरात लवकर शुभश शीघ्र मला मिळायला पाहिजे. पण ए मध्ये पहिले पुन्हा सांगितलं मी की या गोष्टी लवकरात लवकर मिळत नाही, प्रयत्न मला करायचे आहे, अप अँड डाऊन जीवनाचे पाहायचे आहे, ते पाहायला मिळतात. 1 वर्ष पहिला बर्थडे अतिशय महत्व राहतो एका नवागताकरता. 365 दिवस मद्यापासून दूर राहून सर्वांचा विश्वास गमावून कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही राहत माझ्यावरी होता.
पण एक वर्षानंतर माझ्यात आलेलं परिवर्तन, माझ्या कुटुंबात आलेलं परिवर्तन, माझी आई विचार करायला लागली, माझी पत्नी विचार करायला लागली, माझे म्हणजे काय म्हणतात माझी मित्रमंडळी विचार करायला लागली की एक वर्षापूर्वीचा राजू, छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणारा राजू, राग याच्या पाचवीला पुंजलेला होता, अहंकारावर हा राजू, याला सर्व गोष्टीचा म्हणजे इगो म्हणजे माझ्यामध्ये कुटुंब कुटुंब भरलेला होता, आज हा आमची गोष्ट ऐकतो कसा? ह्या जो बदल आहे मित्रांनो आला कशामुळे होता? अल्कोहोलिक एनॉनिमसचा प्रोग्राम जो फॉलो करायला लागला. समस्या येतात पण दीर्घकाळ टिकणाऱ्या समस्या राहतच नाही, येतात त्या निघून जातात. सुखाच्या मागे दुःख आणि दुःखाच्या मागे सुख हा जो नियम आहे त्या नियमानुसारच मला चालायचा आहे. या गोष्टीचा मला कोणत्याही प्रकारचं मनात कोणत्याही प्रकारचा आकस बाळगायचा नाही की मी ए मध्ये आलो यार आणि माझं असं झालं पाहिजे, माझं तसं झालं पाहिजे, तो बाब नाही आहे. ज्या प्रकारे मी कृती करणार आहे त्या कृतीप्रमाणे मला त्याचा रिझल्ट मिळणार आहे, त्याचा भुक्तभोगी मी आहे. हृदयातून आणि विनयशीलतेने मला रोज प्रार्थना करायची आहे. मला जर एखादा कॅरेक्टर मला त्रास देत असेल तर माझ्या प्रार्थनेमध्ये तो कॅरेक्टर टाकायचा आहे की देवा आज मला राग येऊ देऊ नको. रोज मला झोपायच्या वेळेस ती प्रिकॉशन घ्यायची आहे, देवाचे मला आभार व्यक्त करायचे आहे. मी सांगतो की माझा एक नंबरचा शत्रू माझा अहंकार होता, मला प्रत्येक गोष्टीचा माझा अहंकार होता. सगळ्यात पहिले माझ्या अहंकाराचं खच्चीकरण माझ्या पहिल्या पायरीच्या अर्ध्या पायरीत झालं. मी जोपर्यंत गुडघ्यावर आलो नाही की दारू तू मोठी मी छोटा, मी तुला पिण्याकरता नालायक माणूस आहे, तोपर्यंत माझा हा दीर्घकाळ टिकणारा प्रवास सुरूच झाला नसता. ऍक्सेप्टन्स, दारू समोरच मी ऍक्सेप्ट म्हणजे पॉवरलेस आहे हे स्वीकारलं नाही, मी माझ्या स्वतःसमोर पॉवरलेस आहे ही गोष्ट मला सुरुवातीच्या दिवसात स्वीकारावी लागली. कठीण गेलं पण ते केलं. माझ्या कुटुंबासमोर मी पॉवरलेस आहे यालाही मला थोडासा वेळ लागला. मी जिथे काम करतो तिथे मी पॉवरलेस आहे या गोष्टीला मला एक वर्ष लागलं, कारण की तो माझ्यामधला इगो तो काम करत होता, तो मला त्रास देऊन जायचा. मी कोणाचीही मन दुखवायचे. पत्नीचा तर कितीतरीदा मी भावनात्मक खून केला असेल माझं मला माहीत. दारुड्या म्हणजे या एक वर्षाच्या कारकिर्दीत ए मध्ये आल्यानंतर तुला काय समजते, कानामागून तू शहाणी झाली का? पण मी एक गोष्ट विसरलो की माझ्या जीवनाचं नियोजन करणारी तीच आज तिचा मी शहाणपणा काढून आलो आहे, कितपत योग्य आहे. मनाला विचारलं की राजू विसरला का आपल्या बेहोशीचे दिवस? ते दिवस मला विसरायचे नाही. त्या लोकांची या लोकांचे म्हणजे काय म्हणजे उपकार आहे की नाही, मी फेरू शकत नाही. अल्कोहोलिक एनॉनिमसचं ऋण तर मारेपर्यंत फेडू शकत नाही. अल्कोहोलिक एनॉनिमस नसतं मी आज जिवंत असतो की नसतो, मला या गोष्टीचा महत्वपूर्ण बाब आपल्या मनात ठासून ठेवायची आहे. ती मी ठेवली मित्रांनो. अल्कोहोलिक एनॉनिमस हा जगाच्या पाठीवरचा असा एकमात्र प्रोग्राम आहे की जो मला सुख समृद्धी आनंद सगळ्या सगळ्या काही गोष्टी देऊ इच्छिते. हा प्रोग्राम प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार घेतो, मी पण आपल्या कुवतीनुसारच घेऊन आलो आहे. रोज माझी शिकण्याची प्रक्रिया राहते, रोज मी काही ना काही नवीन शिकतो. जे न्यू कमर्स मी अल्कोहोलिक एनॉनिमसची ऍसेट समजतो, न्यू कमर्स प्रॉपर्टी आहे. किती दिवस राजू, किती दिवस काय शिवा, किंवा किती दिवस हे लोक हे राहीन, त्याच्यामध्ये म्हणतात ना परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. त्याप्रमाणेच जे जुने जातात शेवटच्या टेबलवर बसणं सुरू होते, मी माझ्या ग्रुपमध्ये शेवटच्याच टेबलवर बसतो मित्रांनो. मी मोफतचा सल्ला कोणालाही देत नाही, मोफतचा सल्ला मी कोणाला देत नाही. कोणत्याही नवागताचं मन दुखलं पाहिजे अशातल्या कोणत्या गोष्टी करत नाही. न्यू कमर्सला घेऊन त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला एकच गोष्ट सांगतो की बाबा रे येत राहा, येत राहा, प्रोग्राम समजण्याचा प्रामाणिक प्रयत्न कर. दारू पिऊन कोणत्याही समस्येचा हल होणार नाही आहे. उद्या आवासून समस्या दुसऱ्या दिवशी उभीच राहते, दारुड्या जीवनातले अनुभव आहे. अल्कोहोलिक एनॉनिमस मला ते करेज देते की या समस्येचा सामना करण्याकरता मी सरळ उभा राहतो. आलेली कोणतीही गोष्ट आहे जसं कर्ज झालेलं राहते, सरळ सावकाराकडे जायचं आणि त्याला सांगायचं की बाबा रे मला तुझे पैसे द्यायचे आहे, आज माझी अवस्था नाही आहे, पण मी तुझे पैसे टप्प्याटप्प्याने देईन. तो सावकार एकच गोष्ट म्हणणार आहे, पैसे घ्यायच्या वेळेस लाज नव्हती वाटली का किंवा शिवा गाळी काही आणखी काही करेल, पण तोही माणूस आहे, दगडाला घाम फुटतो त्यालाही फुटू शकतो, अशातला भाग नाही आहे, आणि तो एका गोष्टीचा विचार करू शकतो. असं मी यामध्ये एक्झाम्पल पाहिलेले आहे की त्यांनी हळूहळू त्या म्हणजे त्या प्रकारचे ते पैसे फेडलेले आहे आणि त्या लोकांना एक गोष्ट वाटत चाला बाबा चांगल्या ठिकाणी जातो. त्याच्यामुळे या गोष्टी सगळ्या मला करायच्या आहे आणि शक्यतोवर नियोजनबद्ध पद्धतीने मला म्हणजे या सगळ्या गोष्टीकडे हे करायचं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अल्कोहोलिक एनॉनिमसमध्ये आल्यानंतर काही जर शारीरिक व्याधी ज्या अल्कोहोलमुळे निर्माण झालेले आहे, सुरुवातीला वाटतं असं पहिले तर जे विड्रॉवल्स वगैरे हे सगळे गेल्यानंतर कोणत्याही प्रकारे म्हणजे डॉक्टरपाशी जाणं अत्यंत आवश्यक. जर काही कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर डॉक्टराची ट्रीटमेंट घेणे, डॉक्टराला सांगणे. सुरुवातीच्या दिवसात जसं जीव घाबरतो किंवा काही होतो तर ते लिंबू पाणी, विटाल झेडचं पावडर, त्याचं पाणी वगैरे हे वगैरे सगळं करून हे मला हे करायचं आहे. एक म्हणजे अन्न जेवढं माझ्या पोटात जातं तशी तशी माझी शारीरिक अवस्था चांगली व्हायला लागते.
आणि जोपर्यंत मी शारीरिक म्हणजे तंदुरुस्त होणार नाही तोपर्यंत माझी मानसिक स्टेबिलिटी येणार नाही मित्रांनो. कारण की उपाशापोटी कोणतंही अध्यात्म मला मी ऐकूच शकत नाही ना, पोट भरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग सुरुवातीला मी पहिलं सांगितलं की एक वर्ष मला बेसिकवर काम करायचं आहे की दारूच्या पहिल्या विषारी घोटापासून दूर राहण्याकरता अल्कोहोलिक आहे. आणि मग सांगते त्या बेसिक प्रिकॉशन माझ्या जीवनात मला इम्प्लिमेंट करायचे आहे हळूहळू. जी गोष्ट मला समजत नाही माझ्या अगोदर आलेल्या मेंबरला मला विचारायचे आहे, ज्या गोष्टी मी केल्या माझ्या जीवनात आज त्याचे मी फळ चाखून राहिलेलो आहे. कारण की विचार मला असं वाटतं कधी कधी म्हणजे बऱ्याचशा लोकांचा एक असं एक भिडस्त स्वभाव राहतो की यार मी काय विचारू, असा असा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला प्रॉब्लेम राहतो, नाही राहत अशातला भाग नाही आहे. कोणाला सेक्सचा राहतो, कोणाला पैशाचा राहतो, कोणाला कशाचा राहतो. पण अल्कोहोलिक ॲनॉनिमसच्या डायसवर शेअरिंग करायला मिळाली तर त्या लेवलचं मला म्हणजे त्या पद्धतीचीच मला ती शेअरिंग करायची आहे त्या याच्यामध्ये. आणि ज्या काही माझ्या जीवनाच्या सिक्रेट्स आहे किंवा आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी सर्वसाधारण मीटिंगमध्ये शेअर करू शकत नाही ते माझ्या स्पॉन्सरपाशी किंवा ज्याच्यावर माझा विश्वास आहे त्या व्यक्तीपाशी मला करायचं आहे. एमध्ये आल्यानंतर मित्रांनो लवकरात लवकर स्पॉन्सर करायचं आहे. महत्वपूर्ण बाब आहे की बर्थडे होण्याच्या एक वर्षाच्या आतमध्ये कमीत कमी एकदा तरी बिग बुक वाचणं झालं पाहिजे. 12x12 मर्म काय आहे ते समजणं अत्यंत आवश्यक आहे. आणि स्पॉन्सरचा हात धरून हळूहळू मला या प्रोग्रामवर चालायचं आहे. तीच प्रक्रिया मी आज केलेली आहे, अजूनही करत आहे, करत राहणार आहे. पुन्हा एकदा सांगतो की मला माझी आयडेंटिटी मिळालेली होती ए मध्ये आल्यानंतर की मी एक दारुडा होतो, मी एक दारुडा आहे आणि मी स्टील कंटिन्यू एक दारुडा राहणार आहे. मी एक ॲबनॉर्मल पर्सनॅलिटी आहे. माझी विचार करण्याची शैली एक्स्ट्रीम आहे पण त्याची इंटेन्सिटी तीव्रता हा प्रोग्राम मी माझ्या जीवनात फॉलो करून आलो असल्यामुळे आज माझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य आहे. आणि हे प्रत्येकाच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य येऊ शकतं. आणि एका दारुड्याची ॲव्हरेजली सात्विकता आपण ओळखतो कशावरून, मी सांगतो एका दारुड्याची ॲव्हरेजली सात्विकता त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्याच्या हास्यावरनं लक्षात येते. समजा आज मी इतके वर्ष सोबर आहे आणि आजही माझी बायको जर घाबरलेली भेदरलेली आहे किंवा माझा मुलगा मला पाहून जर भीत असेल तर मी याचा प्रोग्राम 12 पायऱ्यांचा प्रोग्राम फॉलोच करून राहिलेलो नाही. हे माझं निदान आहे, हे मी माझे विचार आहे. तर मित्रांनो आज एक उत्कृष्ट जीवनाकडे माझी वाटचाल सुरू आहे. आपण शांतपणे मला ऐकलं, मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. अनामिक मद्यपिंता तर मी ऑलवेज ऑलवेज अँड ऑलवेज आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच रविकांत भाई.